से करो ऑनलाइन नवीन मागे पाचशे पन्नास रुपये किती घेतला तर बरं झालं असतं. हा ते करायचं आणि त्याला पण करायचं दोन खाली ते किंवा तसलीला मोठी आपण असेल ना तसलीच घ्यायची होतं ती काय 2000 किंमत वाढते. नाही नाही सर 600 रुपये तेल कमी आहे सर ते कानाला लावायचं नाही 800 तर आहे आता मोरे साहेबाने मागवली 899 ती असली म्हणजे ती बरोबर मग होय काय आमच्या याने सांगितले पोरग्या 899 ती भारी होत कानाला फक्त काटले का नाही म्हणजे आता हे चालू केलं चालूच होते ते काय फक्त तुम्ही मोबाईल ती चालू नदी पहाड़ मैदान और समुद्र से बना एक खूबसूरत देश भारत जो अब प्राकृतिक एवं मानव निर्मित आपदाओं के खतरे की तरफ
बढ़ रहा है। भारत के लगभग सभी जिले किसी न किसी बड़ी आपदाओं से ग्रस्त हैं, जैसे भूकंप, बाढ़, आग, तेज हवाएं, सूखा। प्राकृतिक आपदाओं के कारण प्रतिवर्ष हमारे देश में जान और माल की भारी क्षति होती है। वैश्विक स्तर पर देखा गया है कि प्राकृतिक आपदा, खासकर भूकंप, स्कूल बिल्डिंग के ध्वस्त होने और बड़े पैमाने पर आगजनी के चपेट में आकर बड़ी संख्या में मासूम स्कूली बच्चे अपनी जान गंवा बैठते हैं। आपदाओं के दौरान आमतौर पर समुदाय में व्यक्तिगत नुकसान के अलावा बच्चों को गंभीर मानसिक पीड़ा होती है। बहुत दुखद दृश्य होता है जब प्राकृतिक आपदा का शिकार मासूम बच्चे बनते हैं। है, आज की जो मीटिंग हमने बुलाई है वो एक खास उद्देश्य के लिए बुलाई है। हमारे स्कूल में पिछले साल से इस साल एडमिशन कम हुए हैं। What are the reasons? सर, पिछले साल की रिपोर्ट के अनुसार डिजास्टर के कारण जो नुकसान हुआ था वह कारण भी एडमिशन की कमी का है। सर, इसके लिए स्कूल सेफ्टी मैनेजमेंट प्लान बनाना ही पड़ेगा। ओके। हमारे स्कूल में पढ़ने वाले बच्चों की जान बचाना भी हमारी जिम्मेदारी है, और सर उसके लिए हमें एक डिजास्टर मैनेजमेंट प्लान बनाना होगा। एक कोई क्वालिफाइड एजेंसी को बुला के और उसके पर्सन से हमें कॉन्टेक्ट करना होगा। सर, सर मैं एक ऐसे प्रोफेशनल को जानता हूँ जो नेचुरल डिजास्टर से होने वाले नुकसान के बचाव के लिए काम करते हैं। वे स्कूल के बच्चों और टीचरों को आपदा से बचने की ट्रेनिंग देते हैं। वे सर्टिफाइड ट्रेनर है और गवर्नमेंट सर्विस में रह चुके हैं। ठीक है, जितनी जल्दी हो सके आपदा प्रबंधक विशेषज्ञ का पता लगाया जाए। आप उनको कॉन्टेक्ट कीजिए और उनको 3 दिन के अंदर अंदर मुझे हमसे इस बारे में चर्चा करें, और अपने स्कूल के आपदा प्रबंधन के लिए जो मैनेजमेंट के लिए जो प्लान बनानी है उसको बना करके हमको दें। अच्छे साथ आप सभी को भी एक एक मैं कहना चाहूंगा कि ये सिर्फ प्लान जो है कागजों में नहीं रहनी, हमें ग्राउंड पर भी कार्यान्वित करना है। इसके लिए आप सबका सहयोग चाहिए और सबका कार्य करने की क्षमता चाहिए। ओके। सर, हम जो आपकी टीम ट्रेन करके तैयार करेंगे वो आप इस लायक हो जाएगा अपने आप ही कि वो आगे की ड्रिल कराते रहेंगे। उसके बाद भी अगर आप हमें बुलाएंगे सर्टेनली वी विल सेंड प्रोफेशनल टू ऑर्गेनाइज योर मॉक ड्रिल। ठीक है, गो अहेड विद द प्लान, बट ओनली वन आई कंसर्न टू मी इज दैट दिस स्कूल शुड बी फेल प्रूफ इन द डिजास्टर मैनेजमेंट। I do not want any incident in future, and my students should be absolutely safe. This is in your hands to make it a successful activity. Thank you so much. Thank you, sir. दुर्घटना से निपटने के लिए NDMA ने स्कूल सेफ्टी गाइडलाइन 2016 जारी किया। इसके अनुसार भारत के सभी बड़े और छोटे स्कूलों को अपना आपदा प्रबंधन प्लान बनवाकर डीडीएमए ऑफिस में जमा करवाना अनिवार्य है, जो कि सुप्रीम कोर्ट के आदेश भी है। राज्यों और केंद्र शासित राज्यों में स्कूल को सुरक्षित बनाने के लिए डिजास्टर मैनेजमेंट एक्ट 2005 कानून सख्ती से लागू कर रहे हैं। दिल्ली के कुछ स्कूलों का तो स्कूल डिजास्टर मैनेजमेंट प्लान नहीं बनाने पर शो कॉज नोटिस भी दिया गया है। भूकंप जैसी आपदा को रोका तो नहीं जा सकता, पर इसका दुष्प्रभाव कम जरूर किया जा सकता है। बच्चों को घर से स्कूल और स्कूल से घर तक सुरक्षित रखना हमारी जिम्मेदारी है। बच्चे रहेंगे तभी तो पढ़ पाएंगे।
आपदा से नुकसान हो सकता है कम अगर तैयार रहे हम। हर लेवल पर नेशनल स्टेट डिस्ट्रिक्ट सरकार डिजास्टर रिस्क रिडक्शन का प्रयास कर रही है। इसके लिए शिक्षा विभाग और सभी स्कूलों को स्कूल डिजास्टर मैनेजमेंट प्लान बनवाने के लिए जागृत किया जा रहा है। एनडीएमए गाइडलाइन के अनुसार हर स्कूल को कम से कम साल में 4 मॉक ड्रिल करवानी है ताकि बच्चों को पता हो आपदा के समय क्या करना है और क्या नहीं, और साथ ही साथ उनकी जान को भी कोई नुकसान ना पहुंचे। केवल सीसीटीवी लगाने से स्कूल सेफ नहीं होता है। उनका आपदा प्रबंधन प्लान एक क्वालिफाइड डिजास्टर मैनेजर से बनवाना चाहिए और उस प्लान को स्कूल में लागू करवाना चाहिए। माता पिता को भी स्कूल में दाखिला दिलाते समय स्कूल से पूछना चाहिए कि उनका आपदा प्रबंधन प्लान बना है या इसके एडमिशन के लिए आप आए हैं। जी मैं इसके एडमिशन से आया हूँ। ओके, अब तो बहुत ही डिफिकल्ट टास्क हो गया है स्कूल सेलेक्ट करना, क्योंकि स्टडीज के साथ साथ सेफ्टी देखना होता है, इंश्योर करना होता है। यस, किस स्कूल डिजास्टर मैनेजमेंट प्लान बना हुआ है या नहीं बना हुआ है उस स्कूल का? सेफ्टी पॉइंट को सोचकर ही इंशा का मैं एडमिशन कैसे स्कूल में करवाना चाहती हूँ। जब गवर्नमेंट के बनाए हुए सेफ्टी स्कूल प्रोग्राम्स को फॉलो किया जाता है और साथ ही साथ सभी बच्चों को भी मैनेजमेंट की प्रैक्टिकल ट्रेनिंग मिल जाती है। ये तो अच्छी बात है, सबको ध्यान देना चाहिए। सावधान है तो जान है। आपदा प्रबंधन एक प्रोसेस है जिसमें उस स्कूल के रिस्क के अनुसार
आज चलते हैं महाराष्ट्र नहीं पिण्याच्या पाण्याच्या अगेन्स्ट आहे ना उद्या पाठवा कॉलेजचा कॉलेजचा सर्टिफिकेट मिळवा नमन गुप्ता मैडम एम आई ऑडिबल हाँ जी सर बिल्कुल गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून हार्टी वेलकम एवरीवन देयर प्रेजेंट हार्टी वेलकम राइट विल स्टार्ट नमन जी वी विल स्टार्ट या पहले भी तो से वी विल स्टार्ट आर यू रेडी Yes, I am. Rights to share screen actually. No, PowerPoint you will show or should we show? No, I show it. If you could please give me rights to share the file. Right. Okay. Amanji, aap hai? Amanji? सॉल्यूशन आनंद जी आप है यस 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 हाँ हाँ शुरू कीजिए शुरू सबसे पहले तो कल का जो सिचुएशन देखती है हमने ये सोचा कि पहले हम जल्दी शुरू कर देते हैं इंट्रोडक्शन ताकि जो आपके साथ बातचीत करने वाले हैं उनको पूरा टाइम मिल गया तो आज के लेक्चर के अंदर हम क्लाइमेट चेंज और उसका इम्पैक्ट कैसे आपत्ति के ऊपर भी प्रभाव हो रहा है उसके इंटेंसिटी फ्रीक्वेंसी पे और साथ साथ में काफी सेक्टर्स के ऊपर उसका परिणाम हो रहा है और उसके लिए आज हमारे साथ नमन गुप्ता मैडम है शी इज एडवाइजर टू एनवायरमेंट डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ये पिछले 19 साल से क्लाइमेट चेंज प्रोफेशनल बोल के काम कर रहे हैं नेशनल इंटरनेशनल लेवल पे इन्होंने काम किया है और
इनको 2017 में वुमन एम्पावरमेंट एंड क्लाइमेट चेंज का 6 ग्लोबल इकोनॉमिक समिट के अंदर एक अवार्ड भी मिल चुका है। सबसे महत्वपूर्ण बात, नमन गुप्ता मैडम जब ये यूकेएड के साथ थी तब उन्होंने क्लाइमेट चेंज का महाराष्ट्र के ऊपर कैसे इंपैक्ट होता है इसकी स्टडी की है। और हम चाहते हैं कि हमारे जो वो ऑफिसर्स है अभी हमारे साथ, उनको इसका लाभ हो जाए। इसलिए मैं सब ऑफिसर्स, अभी तक सिर्फ मेरे ख्याल से 40 ही आए हैं, होपफुली अगले 5-10 मिनट के अंदर कल वैसे स्ट्रेंथ हमें मिल जाए, क्योंकि ये एक नया टॉपिक है आपके लिए और इसको हमारे प्लानिंग के अंदर, हमारे विकास आराखड़ा के अंदर इनको किस तरीके से शामिल करना है इसके बारे में जिन्होंने इसके ऊपर पूरा काम किया है उनसे सुन लेंगे। और बाद में हमारे पास एग्रीकल्चरल सेक्टर के ऊपर उसका क्या इम्पैक्ट हो रहा है, क्योंकि ज्यादा करके रूरल में एग्रो इकोनॉमी है जो तकरीबन 18% अपने इंडिया के इकोनॉमी का हिस्सा है। तो इसीलिए एग्रीकल्चर के ऊपर कैसा इम्पैक्ट हो रहा है महाराष्ट्र में उसके ऊपर हम बात करेंगे। और उसके बाद हमारे पास डॉक्टर मलिना कलशेट्टी साहब है, आएंगे 3:40 को, जो आपके साथ बातचीत करेंगे उनके अनुभव रूरल डेवलपमेंट के अंदर। और फिर हम आपके सवाल हमने मांगे थे व्हाट्सएप पे, अभी तक हमें कोई प्राप्त नहीं हुए हैं। नहीं तो हम कल वाले स्पीकर्स को रिक्वेस्ट करेंगे कि आपके सवाल का जवाब दे दें। इसी के साथ आई विल हैंड ओवर दिस टू नमन गुप्ता मैडम। नमन गुप्ता जी प्लीज कैरी ऑन, वी विल शो द पावर पॉइंट प्रेजेंटेशन फ्रॉम दिस साइड। थैंक यू। ओके सर, बहुत बहुत धन्यवाद मुझे इनवाइट करने के लिए और मुझे अपॉर्चुनिटी देने के लिए कि थोड़ा हम क्लाइमेट चेंज पे जो स्टडी किया है महाराष्ट्र गवर्नमेंट ने उसके बारे में थोड़ा मैं शेयर कर पाऊँ सबके साथ। और क्वेश्चन आंसर्स आपने बोला तो लास्ट में लेंगे हम प्रेजेंटेशन के बाद सर, या फिर लोग रोक सकते हैं? आप म्यूट पे हैं सर शायद। आपके 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 सेशन के बाद इमीडिएटली आप क्वेश्चन आंसर्स दे दीजिए। जी सर। सो बहुत बहुत नमस्कार सबको, सभी लोगों को मेरा नमस्कार और सभी लोगों को धन्यवाद कि आप लोगों ने ये टाइम निकाला और मुझे अपॉर्चुनिटी दिया। सर यशोदा को स्पेशली धन्यवाद कि आपने क्लाइमेट चेंज का एजेंडा अपने ट्रेनिंग प्रोग्राम में इंक्लूड किया है। हम पिछले 2 साल से कुछ काम कर रहे हैं यशोदा के साथ, कुछ ट्रेनिंग प्रोग्राम्स किए भी हैं। तो मैं अभी थोड़ा स्टार्ट कि हम स्टडी है वो क्यों करिए, हमने क्या कॉन्टेक्ट, उसके बाद हमारी स्टडी की फाइंडिंग्स क्या है। स्टडी मतलब जो महाराष्ट्र गवर्नमेंट का एक स्टेट एक्शन प्लान ऑन क्लाइमेट चेंज है उसकी क्या फाइंडिंग्स हैं, बट कि रूरल एरियाज में जो इम्पोर्टेंट सेक्टर्स हैं उन पे क्या फाइंडिंग्स हैं वो मैं बताऊंगी, और कुछ जो स्ट्रेटेजीज हैं क्या कर सकते हैं हम उनको क्लाइमेट चेंज मिटिगेशन एडेप्टेशन क्लाइमेट चेंज हो रहा है उसके नुकसान को कम करने के लिए क्या क्या हम कर सकते हैं वो भी थोड़ा हम मैं प्रेजेंट करूंगी। फिर थोड़ा फिर हम लोग डिस्कस करेंगे कि कहाँ पे किस तरीके से रूरल सेक्टर में सारे स्टेक होल्डर सब लोग अपना अपना योगदान दे सकते हैं जिससे कि हमारे रूरल एरियाज में जो क्लाइमेट चेंज का इम्पैक्ट पड़ रहा है, जो असर पड़ रहा है वो प्रादुर्भाव कम किया जा सके। मेरा प्लीज स्लाइड स्टार्ट करेंगे, स्लाइड नंबर 1। अच्छा मुझे शेयरिंग राइट मिल गया है तो मैं अपना शेयर करती हूँ। आपको मेरा स्क्रीन दिख रहा है? नॉट येट। हाँ अभी आ रहा है। अभी आपको प्रेजेंटेशन सर पहला स्लाइड दिख रहा है ना? ओके ओके सर, सबसे पहले जानना जरूरी है कि किस तरीके से क्लाइमेट चेंज हमारे लिए रिस्क पैदा करता है पूरा अक्रॉस द वर्ल्ड। जस्ट मैं स्टार्ट कर रही हूँ थोड़ा सा एक ओवरव्यू देने के लिए कि आप देखेंगे इंडिया का मैप जो है वो ऑलमोस्ट डार्क रेड है। डार्क रेड का मतलब कि हमारा जो रिस्क है क्लाइमेट चेंज से
जनरल एवरेज रिस्क जो इंडिया का है एज अ कंट्री वो काफी हायर साइड पे है, और ये रिस्क दो पैरामीटर्स की वजह से ज्यादा है. एक तो हीट स्ट्रेस, टेम्परेचर इंक्रीज हो रहा है इंडिया में फॉर पास्ट सेवरल डिकेड्स, और अगर हम देखेंगे ट्रेंड ये काफी चिंताजनक ट्रेंड है अभी पिछले कुछ सालों में. और दूसरा है हमारा रेनफॉल, वर्षा. सो वर्षा की वजह से जो कम वर्षा हो रही है उस वजह से हमारा कहीं कहीं पर ज्यादा है, या फिर हमारा अनइवन पैटर्न है उसकी वजह से हमारी पानी की दिक्कत बहुत हो रही है. ये दो चीजें हैं जो हम अपने आप से एक कॉमन लाइफ में रिलेट कर सकते हैं, एक तो हमारा टेम्परेचर इंक्रीज और दूसरा है हमारा वाटर स्ट्रेस. और यही सिचुएशन जो इंडिया की है या वर्ल्ड की है, कोई महाराष्ट्र की कोई ज्यादा अलग नहीं है. महाराष्ट्र भी इक्वली हाई रिस्क जोन में आता है. तो अगर देखोगे महाराष्ट्र में, हमें पता है कि हमारा लगभग 80% जो वाटर है वो हमारा एग्रीकल्चर उसमें पर्पस में जाता है, क्योंकि हमारा रेनफेड एरिया जो है ज्यादा है महाराष्ट्र में. दूसरा जो है हमारे वाटर प्रॉब्लम, अगर आप देखेंगे डेटा को उठा के कुछ पिछले कुछ सालों के, तो कुछ 50% के करीब कुछ विलेजेस हैं जो स्कैर्सिटी है, जहाँ पे पानी की कमी है, जहाँ पर ऑन एन एवरेज मैं बात कर रही हूँ. और एक स्टडी आई थी वर्ल्ड बैंक की, उसके हिसाब से 7 हॉटस्पॉट्स, क्लाइमेट हॉटस्पॉट्स का मतलब कि वो एरियाज, वो सिटीज जो क्लाइमेट चेंज से सबसे ज्यादा इम्पैक्ट हो रहे हैं. तो वर्ल्ड बैंक की स्टडी के हिसाब से जो 7 क्लाइमेट हॉटस्पॉट्स हैं आउट ऑफ 10 इंडिया में, उसमें से 7 महाराष्ट्र में है. तो आप इससे पता लगा सकते हैं कि हमारा महाराष्ट्र में कुछ रीजंस, स्पेशली कुछ डिस्ट्रिक्ट्स कितने ज्यादा वल्नरेबल हैं क्लाइमेट चेंज से. और तीसरा चिंताजनक बात है कि हमारी कोस्ट लाइन बहुत लंबी है. कोस्ट लाइन से हमारा जो प्रोजेक्शंस कहते हैं, स्टडीज कहती हैं कि सी लेवल का जो राइज है, पानी का जो लेवल जो बढ़ेगा वो भी 24 to 66 सेंटीमीटर बढ़ सकता है बाई एंड ऑफ दिस सेंचुरी. तो ये हमारे राष्ट्र को काफी डिफिकल्ट पोजीशन में रखती है फ्रॉम द क्लाइमेट चेंज पॉइंट ऑफ व्यू. हमने जस्ट इस स्लाइड पे समरी की, हमारा महाराष्ट्र स्टेट एक्शन क्लाइमेट चेंज है जो कि एनवायरमेंट डिपार्टमेंट ने बनाया था, 2014 में बना था ये. उसके हिसाब से जो स्टडी किया गया था कि किस तरीके से 1970 से लेकर 2000 हमारा टेम्परेचर इंक्रीज का या फिर रेनफॉल का, ये स्टडी करके आगे का प्रोडिक्शन किया गया था कि उस ट्रेंड के हिसाब से 2030 में, 2050 में, 2070 में हमारे टेम्परेचर इंक्रीज और प्रेसिपिटेशन का जो पैटर्न है वो कैसा रहेगा. उसके बेसिस पे ये फाइंडिंग की गई थी कि जो हमारा ट्रेंड है वो हीट वेव्स लगातार इंक्रीज हो रही है, एंड अकॉर्डिंगली जो हीट वेव्स है वो आगे भी हमारे आगे आने वाले डिकेड्स में भी हमें परेशान करेंगे फ्रॉम द क्लाइमेट चेंज पॉइंट. एनुअल रेनफॉल काफी कहीं कहीं पर बहुत ज्यादा, कहीं पर कम है. तो ओवरऑल अगर ट्रेंड देखें तो ओवरऑल ये दिखाता है कि हमारा जो रेनफॉल है वो ओवरऑल एवरेज लेवल पर कम रहेगा, लेकिन कहीं कहीं पर डिस्ट्रिक्ट में ज्यादा है, कहीं कहीं पर कम है. अनइवन डिस्ट्रीब्यूशन है रेनफॉल का. और स्पेशली लाइक नासिक डिवीजन, औरंगाबाद डिवीजन की कुछ नदन, जो नदन पार्ट्स है हमारे स्टेट के, वहां पर रेनफॉल इंक्रीज होगा फॉर एग्जांपल, और जो कुछ रीजन से, कुछ डिस्ट्रिक्ट से वहां पे डिक्रीज होगा. तो इस तरीके से स्टडी किया गया है. अभी ये कलरफुल मैप आप देख रहे होंगे अपने स्क्रीन पे, ये दिखा रहा है कि किस तरीके से हमारे अलग अलग डिस्ट्रिक्ट कितना वल्नरेबल है क्लाइमेट चेंज के. वल्नरेबल का मतलब है 3 तरीके से. एक तो है कि हमारा एरिया, हमारा डिस्ट्रिक्ट कितना, उसमें कितना एक्सपोजर है. एक्सपोजर इन द सेंस कि आपका टेम्परेचर कितना ज्यादा वहां पे बढ़ रहा है या रेनफॉल का पैटर्न कैसे चेंज हो रहा है वो. दूसरा है सेंसिटिविटी. सेंसिटिविटी मतलब जैसे कि हम कहते हैं कि कोई क्रॉप्स हैं जो अगर आपके तेज बारिश, तेज धूप भी हो जाए या फिर टेम्परेचर वेरिएशन ज्यादा हो या रेनफॉल ऊपर नीचे हो तभी भी वो सर्वाइव करती है, तो इसका मतलब वो कम सेंसिटिव है. लेकिन जो जल्दी असर करके, जल्दी उनके प्रोडक्शन पे असर होता है वो ज्यादा सेंसिटिव है. तो ये सेंसिटिविटी एक एक हमारा फैक्टर होता है वल्नरेबिलिटी के लिए. और एक तीसरा सबसे इम्पोर्टेंट है अडैप्टिव कैपेसिटी. अडैप्टिव कैपेसिटी हमारी क्षमता होती है कि वहां की और वहां नेचुरल सिस्टम की क्या क्षमता है कि वो शॉक को जो शॉक है उसके उसका असर उस पर ना हो, कितना वो उससे अडेप्ट कर ले, कितना वो उस हिसाब से एडजस्ट कर ले. तो इसके बेसिस पे इंडेक्स बनाया था.
इस इंडेक्स के हिसाब से आप देखेंगे कि कुछ डिस्ट्रिक्ट जो अपना नांदुरबार धुले जो जो है अपना ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स के हिसाब से भी देखें तो ये थोड़ा लो रैंकिंग में है, कुछ डिस्ट्रिक्ट हमारे ज्यादा वल्नरेबल है, कुछ डिस्ट्रिक्ट कम है। अगर आपको ग्रीन दिख रहा है अपना डिस्ट्रिक्ट, इसका मतलब ये नहीं है कि आपका उसमें क्लाइमेट चेंज का इम्पैक्ट कम है। ग्रीन का मतलब ये है कि हो सकता है ओवरऑल इंडेक्स में आपका ये कम है, लेकिन या तो सेंसिटिविटी या अडेप्टेशन या फिर वो एक्सपोजर के हिसाब से वो आपका डिस्ट्रिक्ट जो है वो रिस्क जोन में आता है। समराइज अगर मैं करती हूँ वल्नरेबिलिटी को, तो अपना जो महाराष्ट्र स्टेट एक्शन प्लान है वो कहता है कि हमारा प्रोजेक्शन 2030 का 2030 में 2050 और 70 की बात नहीं कर रही हूँ, क्योंकि हमारे थोड़ा हमारा एजम्पशन लेवल और प्रिडिक्शन लेवल थोड़ा सा उसमें डिफर करता है। तो 2030 के हिसाब से अगर आप देखते हैं तो हमारा 22-32% एक्सट्रीम रेनफॉल के इंसिडेंसेस बढ़ेंगे, टेम्परेचर 19 से 1.33 डिग्री तक एनुअल मीन टेम्परेचर बढ़ने की प्रोजेक्शन है, हीट इंडेक्स लगभग 15 डिग्री सेंटीग्रेड तक बढ़ेगा, जो कि डिपेंड करता है कि आपका लैंड कैसा है, कितना एब्जॉर्प्शन कैपेसिटी है, कितना रिफ्लेक्शन कैपेसिटी है टेम्परेचर की, उस हिसाब से सी लेवल राइज मैंने मेंशन किया। और इन सबका इम्पैक्ट होगा कुछ की सेक्टर्स पे जिसपे हमें डायरेक्ट इम्पैक्ट फील पता चलेगा। उसमें से हमारे की सेक्टर्स क्या है, एग्रीकल्चर, वाटर रिसोर्सेज, हेल्थ, और ये सारे सेक्टर्स आपके रूरल पॉइंट ऑफ व्यू से बहुत इंपॉर्टेंट है। इन सेक्टर्स को मिला के हमारा रूरल डेवलपमेंट सेक्टर बनता है। तो ये सारे सेक्टर्स डायरेक्टली क्लाइमेट चेंज से इम्पैक्ट होने वाले हैं, इसीलिए जरूरत थी कि जरूरत है पॉलिसी लेवल या फिर प्रोग्राम लेवल या फिर हमें ग्राउंड पे काम करना पड़े जिससे कि ये इम्पैक्ट को हम वल्नरेबिलिटी को हम कम कर सके। तो मैंने आपको बताया कि महाराष्ट्र स्टेट एक्शन प्लान ऑन क्लाइमेट चेंज 2014 में बना था, उसमें 8 सेक्टर्स लिए गए। 8 सेक्टर्स में है रूरल डेवलपमेंट एक इम्पॉर्टेंट सेक्टर है, उसके अलावा एग्रीकल्चर, वाटर रिसोर्स, हेल्थ, डिजास्टर मैनेजमेंट, अर्बन फॉरेस्ट्री एंड हाँ, सो ये सेक्टर्स हैं जो आपके महाराष्ट्र स्टेट एक्शन प्लान में हैं। फिर इसमें इसी हर एक सेक्टर के लिए प्लान में कुछ कुछ एक्शंस आइडेंटिफाई किए हैं, कुछ कुछ रिकमेंडेशंस दिए गए, सुझाव दिए गए हैं कि आप इस सेक्टर में क्या करें जिससे कि आपकी वल्नरेबिलिटी कम हो, क्लाइमेट चेंज का इम्पैक्ट आपको कम नुकसान पहुंचाए। इस तरीके से हर एक सेक्टर के लिए कुछ रिकमेंडेशंस दिए गए हैं, उन रिकमेंडेशंस कुछ 50 के ऊपर रिकमेंडेशंस हैं, उसमें से 14 एक्शंस ऐसे हैं जो कि क्लाइमेट चेंज पॉलिसी जो महाराष्ट्र गवर्नमेंट ने लॉन्च की थी 2017 में, उसमें वो 14 एक्शंस प्रायोरिटाइज करके बताए हैं कि आप ये 14 एक्शंस आपको करने चाहिए, क्योंकि फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू कि उन एक्शंस का इंपैक्ट ज्यादा होगा और वो एक्शंस आप थोड़ा जो एग्जिस्टिंग रिसोर्सेज है शायद उसके साथ कर पाएंगे। तो उसमें रूरल डेवलपमेंट के लिए भी जो 14 प्रायोरिटी एक्शंस है उसमें रूरल डेवलपमेंट के लिए डायरेक्ट एक्शन जो बोला गया है कि अपने विलेजेस को, अपने गाँव को आप लोग क्लाइमेट प्रूफ बनाइए। क्लाइमेट प्रूफ वैसे बड़ा टेक्निकल टर्म है, लेकिन क्लाइमेट प्रूफ का मतलब है कि आप छोटी छोटी चीजें करके कि आप किस तरीके से पानी की स्कैसिटी को कम कर रहे हैं, किस तरीके से आप हीट टेम्परेचर शॉक है उससे असर ले रहे हैं, किस तरीके से आप अपना अल्टरनेट लाइवलीहुड ऑप्शन कर रहे हैं, जहां से आप अगर आपकी खेती प्रभावित होती है तो आपके पास कुछ और साधन है जिनसे आप अपनी इनकम जनरेट कर सकें। तो इस तरीके के वो एक्शन उसमें बताए गए हैं। फिर सेक्टोरल एक्शन प्लान्स बनाए हैं जिनमें कि अगेन रूरल डेवलपमेंट एक इम्पॉर्टेंट 8 सेक्टर मैंने बताया, तो उसमें से हर एक सेक्टर का एक सेक्टोरल एक्शन प्लान है जिसमें और डिटेल्स प्रोवाइड किए हैं कि उस सेक्टर पे स्पेसिफिक इम्पैक्ट है, उस सेक्टर पे क्या करना चाहिए। इस स्लाइड पर आप देखेंगे कि किस टाइप के इंटरवेंशन है, ये जो समरी है मैंने जैसे बताया कि 50 के ऊपर कुछ रिकमेंडेशन है एक्शन प्लान में, उसमें से सेक्टर वाइज समरी ये है। तो अगर आप रूरल में देखेंगे तो मैंने आप ऑलरेडी मेंशन किया कि क्लाइमेट प्रूफ विलेज का, उसके अलावा वाटर कंजर्वेशन है, पब्लिक पार्टिसिपेशन है एनवायरमेंट कंजर्वेशन के, ये सब चीजें उसमें आइडेंटिफाई की गई है। एक्शन प्लान रूरल डेवलपमेंट का मैं बता रही थी आपको, उसमें 3 एक्शंस हैं जो स्पेशली प्रायोरिटाइज किए गए हैं। तो उसमें है एक तो लाइवलीहुड डाइवर्सिफिकेशन जो मैंने ऑलरेडी मेंशन किया, दूसरा कि ऐसी स्कीम्स आप डेवलप कीजिए गांव के लेवल पे जिसमें कि लोगों की सहभागिता हो, जिस जो वो स्कीम्स जो कि एनवायरनमेंट पर्यावरण की सुरक्षा में, वाटर कंजर्वेशन में,
या फिर आप एक जंगल को अपनाते हैं, जैसे हमने हमारे पास एक बड़ी अच्छी केस स्टडी है, अपना हिवरे बाजार है, या फिर दूल्हे एक बारीपाड़ा विलेज है। तो कई सारे हमारे पास कुछ ऐसे ऐसे केसेस हैं जहाँ पर कि लोगों ने पूरा पूरा गांव को सस्टेनेबल बनाया है। और इसके अलावा ये तो तीन अच्छे प्रायोरिटी थी, इसके अलावा कुछ चीजें हैं जो आप लोग गांव में कर सकते हैं, जो बहुत ही आप लोग कर भी रहे होंगे ऑलरेडी, लेकिन शायद इम्पैक्ट देखने के लिए हमें उसको थोड़ा और बड़े स्केल पे करने की जरूरत है। तो उसमें आपका आता है कि रिवर बॉडीज हैं या अपने पॉन्ड्स हैं, लेक्स हैं, जितनी वाटर बॉडीज हैं उनको रिजुविनेट करना जरूरी है। हमारे पास और हमारे यहाँ प्रोग्राम से जलयुक्त शिवर अभियान था अपना, और फिर एक गाल मुक्त शिवर अभियान है कि सिल्टेशन फ्री कर डिसिल्टिंग करना, और उस ये तो सिर्फ मैकेनिकल तरीके हैं। पर इसके अलावा एक अभी मैं रिसेंटली पढ़ रही थी कि दिल्ली में एक पूरी लेक है काफी बड़ी, खास खास लेक, उसको पूरा रिजुविनेट किया है थ्रू नेचुरल मीन्स, सब प्राकृतिक तरीके से, उसमें कोई मशीन और कोई ड्रेजिंग और मैकेनिक्स यूज नहीं किया, जबकि उसमें वेटलैंड्स, छोटे छोटे वेटलैंड्स क्रिएट करें जिसमें माइक्रो ऑर्गेनिजम्स और प्लांट्स की कुछ वैरायटीज है, उन्होंने वो फिल्ट्रेशन करके वो पूरा का पूरा लेक हमारा रिजुविनेट हो गया है। तो इस तरीके से इंटरवेंशन किए जा सकते हैं। इरिगेशन जो मेजर वाटर कंजम्पशन हमारा होता है, सबसे ज्यादा पानी हमारा यूज हो रहा है इरिगेशन में गांव में, तो इरिगेशन में हम किस तरीके से ड्रिप इरिगेशन या माइक्रो इरिगेशन लाते हैं जिससे कि हमारा एफिशिएंसी बढ़े और हमारा जो ऑब्जेक्टिव है कि हर एक बूंद पे ज्यादा उत्पादन मिले, मोर क्रॉप पर ड्रॉप। तो उस तरीके से हमारी सोच होनी चाहिए और उस तरीके से हम अपना एक्शन लें। दूसरा, फॉरेस्ट को अगर आप सॉइल सॉरी ओरिजिन जो अपना जहाँ से नदी के स्रोत हैं वहां के आसपास आप ट्री प्लांटेशन करते हैं, या नदी के किनारे बैंक्स के किनारे जो किनारे हैं वहां पर ट्री प्लांटेशन करते हैं, उससे सॉइल इरोजन कम होगा और उसकी वजह से भी रिवर वाटर हमारा रिफ्रेश होके और प्योरीफाई रहेगा। एग्रीकल्चर में क्लाइमेट सर्विसेज रिस्क मैनेजमेंट स्ट्रेटेजीज हैं जिसमें कि तरीके से आप इंश्योरेंस, क्रॉप इंश्योरेंस आता है, इंफॉर्मेशन सर्विसेज मतलब कि आपको रियल टाइम या फिर लीक तीन दिन पहले कुछ इंफॉर्मेशन मिल रही है कि हाँ इस तरीके से बहुत रेन होने वाली है अननेचुरल टाइम पे, तो अगर हमारी कोई फसल तैयार खड़ी है हार्वेस्टिंग के लिए तो हम उसको किस तरह कवर कर सकें, या फिर हम उस थोड़ा एक दो दिन पहले उसको हार्वेस्ट करके सेफली गोडाउन में पहुंचा सके। इस तरीके की मोबाइल सर्विसेज वगैरह हैं हमारे महाराष्ट्र में भी, एग्रीकल्चर डिपार्टमेंट कर रहे हैं। सिमिलरली हॉर्टिकल्चर मैनेजमेंट है या और बाकी क्रॉप्स हैं जो हमें ज्यादा रिटर्न दे सकती हैं, और ज्यादा मे बी हम कुछ मिलेट क्रॉप्स हैं जो हार्डी क्रॉप्स हैं जो हमें जो ज्यादा सर्वाइव कर सकती हैं अगर सूखा पड़ता है या फिर बहुत तेज बारिश होती है, तो कुछ ऐसी क्रॉप्स हैं उनको किस तरीके से मैनेज करना है, किस तरीके से हमें अपना क्रॉपिंग जो हम कर रहे हैं, जो फसलें लगा रहे हैं, उसमें हम किस ऐसा मिक्स बनाए कि हमारा कुछ कैश क्रॉप्स हैं तो कुछ हमारी वो क्रॉप्स हैं जो हमें फूड सिक्योरिटी दें। मतलब अगर हम बाजरा भी लगा रहे हैं, मिलेट्स कोई लगा रहे हैं, तो वो कल अगर कोई मेरी कॉटन फेल होती है तो एटलीस्ट मेरे पास खाने लायक मेरी जो मेरी ट्रेडिशनल ग्रेन्स हैं वो मुझे अवेलेबल होते हैं। तो इस तरीके से हम कुछ प्लान कर सकते हैं। सोलर एनर्जी इम्पोर्टेंट है, इसके लिए भी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एनर्जी डिपार्टमेंट का बड़ा प्रोग्राम है कि मिलियंस ऑफ सोलर वाटर पंप्स लगाने का, जिससे कि जो है एनर्जी का कंजम्पशन कम हो। एनर्जी यहाँ पे कैसे आ गई कि हमारा मेनली जो है बिजली कहाँ से बनती मिलती है हमें, ग्रिड से, और ग्रिड में बिजली आती है मेनली कि पावर जो हमारा थर्मल जो हमारा कोल बेस्ड पावर प्लांट है वहां से आती है। तो कोल बहुत सारा कार्बन एमिशन करता है जिसकी वजह से क्लाइमेट चेंज होता है, तो वो कोल की जो बन रही है इलेक्ट्रिसिटी उसका शेयर कम करने के लिए हम सोलर या अदर रिन्यूएबल एनर्जी सोर्सेज को उपयोग करें। कोल्ड स्टोरेज प्लांट्स भी हैं जो फैसिलिटीज हैं जो उस पर भी सोलर पावर फैसिलिटी हम प्रोवाइड कर सकते हैं। फिर ऑर्गेनिक फार्मिंग, ऑर्गेनिक फार्मिंग बहुत जरूरी है, डिफिकल्ट है टू स्टार्ट विद, लेकिन उसमें इनपुट हमारा कम है, इनपुट इन द सेंस पानी, बीज और खाद, तो वो हमारा अगर हम ऑर्गेनिक फार्मिंग करते हैं तो उसमें भी हमारे फायदे भी हैं। अगर हम एक तरफ लाइव कैटल्स अगर किसी के पास हैं तो कैटल्स का जो जो वेस्ट है उसको मैन्योर की जैसे भी यूज किया जा सकता है। तो इस तरीके के भी ऑप्शंस हैं जो कि हिवरे बाजार या
मैं मेंशन कर रही थी आपको रालेगांव सिद्धि बारीकाड़ा इन सब जगह सब ट्राई किए गए हैं और ये काफी सक्सेसफुल हैं। ऑलरेडी मैंने कवर किया है। बहुत इम्पोर्टेंट चीज है कि हम जो स्कीम्स बना रहे हैं गांव के लिए, हमारे एक पॉलिसी बन के या एक प्लान बन के आता है स्टेट गवर्नमेंट से, उसके बाद हम विलेज लेवल पे इम्प्लीमेंट करते हैं। उसमें हमारे पास अपने प्रोजेक्ट सजेस्ट करने के लिए हमारे पास एक थोड़ा फ्रीडम होता है कि हम किस तरीके से उसको डिजाइन करें जो हमारे विलेज के लिए, हमारे गांव के लिए ज्यादा सूट करे, और हम किस तरीके से बाकी लोगों को उसमें जोड़ें जिससे कि सरकारी स्कीम सिर्फ सरकारी स्कीम ना बन के जन आंदोलन बने। तो उसके लिए जरूरी है कि हम जो स्कीम्स या प्रोजेक्ट्स डिजाइन कर रहे हैं तो हम लोगों को, चाहे वो पिछड़े वर्ग के हों या फिर वो महिलाएं हों, अपंग हो, तो ये बहुत जरूरी है कि हम उन सबको इंक्लूड करें, क्योंकि वो लोग हैं जो सबसे ज्यादा वल्नरेबल है क्लाइमेट चेंज के लिए। मैं ये क्यों बोल रही हूँ, क्योंकि ये ऐसी स्टडीज हुई है जो बताती है कि अगर आप क्लाइमेट चेंज अगर हो रहा है तो सबसे पहले इजीली जो हेल्दी लोग हैं, वेल्दी लोग हैं, वो लोग तो वहां से अगर कोई फ्लड आता है कहीं पर तो वो लोग जल्दी डिस्प्लेस हो जाएंगे या उनके पास प्रॉपर सेल्ट घर होंगे जिसमें वो अपने आप को बचा सकते हैं। लेकिन जो लोग पुअर हैं, जो गरीब हैं, जो लोग चल फिर नहीं सकते, जो बुजुर्ग लोग हैं या फिर जो महिलाएं हैं जिनके पास ज्यादा साधन नहीं है, वो लोग वो मूव नहीं कर पाएंगे या वो लोग उतने सेफ प्लेस में नहीं जा पाएंगे। तो इस तरीके से हमें जरूरी है कि हम इन सब वर्गों को अपने स्कीम्स बनाने में उनका योगदान दें, उनका पार्टिसिपेशन करवाएं। बहुत सबसे इंपॉर्टेंट स्लाइड जो मैं अभी बोलूंगी, जो कि सबसे आप रिलेट भी कर पाएंगे और ये इतना इम्पोर्टेंट है कि इसको, बट अनफॉर्चुनेटली इसको इग्नोर किया जाता है, जो कि इको सिस्टम या नेचुरल रिसोर्स कंजर्वेशन। सारे जो भी आप क्लाइमेट चेंज की बात करते हैं, मिट्टी इतना हो रहा है, सब कुछ हो रहा है या फिर डिजास्टर्स हो रहे हैं, फ्लड आ रहा है, सूखा पड़ रहा है, ये सब चीजें, इन सबका एक सोल्यूशन, जो लॉन्ग टर्म सोल्यूशन की बात करें तो वो है हमारे खुद के नेचर में। तो नेचुरल रिसोर्सेज जो हमारे ट्रीज हैं, सॉइल है, पानी है, बायोडाइवर्सिटी मतलब एनिमल्स, फ्लोरा फौना है, ये सब हमको किसी ना किसी तरीके से सर्विसेज देते हैं। सर्विसेज किस तरीके से, कि अगर हमारे ट्रीज हैं तो हमें वो इंश्योर करेंगे कि वहाँ का हमारा क्लाइमेट बेटर रहे, हमारा जो पानी का ग्राउंड वाटर रिचार्ज है वो बेटर हो तो हमें पानी मिलता रहे, या फिर हमारे आसपास की एयर क्वालिटी अच्छी रहे। सिमिलरली अगर हमारी सॉइल है तो वो हमें प्रोवाइड करती है कि हम सॉइल में खेती कर पा रहे हैं या सॉइल में हमारे बाकी काम हो रहे हैं, तो वो हमें दे रही है अपना, इस तरीके से हम यूज कर रहे हैं, इस तरीके से सर्विसेज मिल रही है हमें सॉइल की, पानी की तो हमें पता ही है। डिजास्टर मैनेजमेंट में भी इन सब सर्विसेज का काफी योगदान है। तो अगर हमारे पास ओपन एरिया है जहाँ पर हमने प्रॉपर प्लांटेशन किया है, कॉन्क्रीट नहीं किया है, तो हमारा फ्लड रिस्क बहुत हद तक कम हो जाता है। सिमिलरली अगर हमारा ट्री कवर अच्छा है तो वहाँ पर टेम्परेचर इतना ज्यादा नहीं बढ़ेगा जितना कि वो हीट स्ट्रेस ना हो पाए जिससे हमें, तो इस तरीके से हमारा इकोसिस्टम सर्विसेज का बहुत बड़ा योगदान है। इस और अगर आप क्लाइमेट चेंज पॉइंट ऑफ व्यू से भी देखें तो मैंने ऑलरेडी थोड़ा मेंशन किया, पर स्पेशली जो मिटिगेशन होता है, मिटिगेशन का मतलब होता है कि आप सोर्स पे जो गैसेज हैं, जो ग्रीन हाउस गैसेज हैं जिनकी वजह से क्लाइमेट चेंज हो रहा है, उनको किस तरीके से कम कर सकें, या फिर वो ग्रीन हाउस गैसेज ना हो पाए उसके लिए आप क्या कर सकते हैं डायरेक्ट उसको रोकने के लिए, उसको हम मिटिगेशन कहते हैं। तो अगर आप ट्रीज लगाते हैं तो ट्रीज लगा के आप, ट्रीज क्या करती हैं, कार्बन सिंक का काम करती हैं, वो एब्जॉर्ब करती हैं कार्बन डाइऑक्साइड। कार्बन डाइऑक्साइड हमारी मेन गैस है जो कि क्लाइमेट चेंज को कंट्रीब्यूट करती है। तो अगर हम ज्यादा पेड़ लगाएंगे तो हमारा कार्बन डाइऑक्साइड लेवल कम होगा एटमॉस्फेयर का और हमारे क्लाइमेट चेंज का जो इंटेंसिटी है वो कम होगी। सिमिलरली अगर आप एडेप्टेशन में देखें तो मैंने ऑलरेडी मेंशन किया वाटर है, एयर क्वालिटी है, और जो आपका टेम्परेचर रेगुलेशन है क्लाइमेट का, वो सब आपका इकोसिस्टम सर्विसेज से मिलता है। इन एडिशन कोस्टल प्रोटेक्शन बहुत जरूरी है महाराष्ट्र के लिए। तो कोस्टल प्रोटेक्शन में जो हमारा बैंक है उसकी वजह से जो साइक्लोन या बाकी की डिजास्टर इवेंट्स हैं, हैजार्ड्स हैं, उनका इम्पैक्ट भी कम होता है अगर हम नेचुरल ट्री शेल्टर बेल्ट क्रिएट करते हैं। ध्यान में रखते हैं क्लाइमेट चेंज एक्शन प्लान महाराष्ट्र गवर्नमेंट का है, उसमें कुछ एक्शन इम्प्लीमेंटेशन भी स्टार्ट हुआ पिछले कुछ 4-5 सालों में। उसके अलावा भी कुछ स्कीम्स हैं जो स्पेसिफाई नहीं की गई हैं स्टेट एक्शन प्लान में, पर फिर भी वो एडेप्टेशन और मिटिगेशन की तरफ कंट्रीब्यूट करती हैं, तो उन स्कीम्स को भी इंक्लूड किया गया उसमें। जैसे एक स्टडी हमने की थी कि जलयुक्त शिवार अभियान इतना बड़ा अभियान है वाटर कंजर्वेशन का, उसको किस तरीके से क्लाइमेट रेजिलियंट बनाएं, क्लाइमेट प्रूफ बनाएं। क्लाइमेट प्रूफ का मतलब ये है कि आप
वॉटरशेड मैनेजमेंट को एज अ होलिस्टिक यूनिट देखें, अगर आप साथ में वेजिटेशन भी दे रहे हैं स्लोप पे और आप इस तरीके से वाटर क्रिएट कि पहले ऊपर भी कर दिए हिल के ऊपर और इसके बाद नीचे भी होता है जिससे सिल्टेशन होने के चांसेस कम हो, तो डिफरेंट डिफरेंट इंटरवेंशन जो इसमें प्रोवाइड किए हैं. बजटिंग गांव के लेवल पे वो आप सब लोग शायद मोस्ट ऑफ यू मस्ट बी डूइंग इट. यशोदा का वाटर लिटरेसी सेंटर है जो वाटर बजटिंग के लिए काफी हेल्प कर रहा है, तो हमने उनको पास्ट में उनके साथ थोड़ा वाटर बजटिंग का ट्रेनिंग प्रोग्राम्स किए हुए हैं. एक क्लाइमेट रेजिलिएंट एग्रीकल्चर का प्रोजेक्ट है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वर्ल्ड बैंक का जो 15 में वो भी इम्प्लीमेंटेशन. एक बहुत इंपॉर्टेंट चीज है जो प्लांटेशन के रिलेटेड, आप अगर कहीं भी कुछ भी करते हैं तो शायद हर एक प्लांट की कैपेसिटी होती है इन टर्म्स ऑफ कितना वो ग्राउंड वाटर रिचार्ज करे, कितना वो कार्बन डाइऑक्साइड एब्सॉर्ब करे, वो डिपेंड होती है अलग स्पीशीज पे. एक टूल बनाया था हमने महाराष्ट्र गवर्नमेंट महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट के साथ, जिसमें कि आप उस टूल में अगर अपनी लोकेशन सेलेक्ट करते हैं महाराष्ट्र की, तो आपको वो सेलेक्ट करके लिस्ट देगा कि सबसे सुटेबल टॉप 10 स्पीशीज कौन सी है. तो अगर आप स्ट्रक्चर तरीके से साइंटिफिक तरीके से प्लांटेशन करेंगे, राइट स्पीशीज आप अगर सेलेक्ट करते हैं, तो उसके इम्पैक्ट हमें मिलेंगे क्लाइमेट एडेप्टेशन के लिए. स्टेट डिजास्टर मैनेजमेंट प्लान है जो रिवाइज हुआ था 2018 में स्टार्ट हुआ था, उस टाइम पे भी क्लाइमेट चेंज का कुछ कुछ हमने इन्फॉर्मेशन उसमें इंटीग्रेट करवाई थी. और यशदा कर्ण सुपनेकर और उनकी टीम की मदद से एक क्लाइमेट चेंज मॉड्यूल्स भी कुछ बनाए हैं जो कि रूरल अर्बन और डिफरेंट काइंड ऑफ डिजास्टर्स के लिए हम इम्प्लीमेंट कर सकते हैं. इन सबको इम्प्लीमेंट करने के लिए आपको पता है एनवायरमेंट डिपार्टमेंट क्लाइमेट चेंज रिलेटेड वर्क जो महाराष्ट्र गवर्नमेंट का उसका नोडल डिपार्टमेंट है. और अभी कुछ एक डेढ़ साल पहले स्टेट नॉलेज मैनेजमेंट सेंटर ऑन क्लाइमेट चेंज एस्टेब्लिश किया गया है. वो ये सेंटर गवर्नमेंट ऑफ इंडिया गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के सपोर्ट से एस्टेब्लिश है. इसका मेन ऑब्जेक्टिव है कि क्लाइमेट साइंस या क्लाइमेट रिलेटेड कोई स्टडीज करनी हो, ट्रेनिंग प्रोग्राम्स करने हो, क्लाइमेट चेंज प्रोजेक्ट्स आइडेंटिफाई करके प्रोजेक्ट्स को प्रपोजल्स डेवलप करने हो जिससे कि आप लोग फंडिंग ले सके स्टेट गवर्नमेंट नेशनल गवर्नमेंट इंटरनेशनल गवर्नमेंट से, नॉलेज शेयरिंग हो गया, नेटवर्किंग हो गया, ये सब जो चीजें हैं वो सब इस सेंटर का मैंडेट है. तो आप लोग अगर आपको स्पेसिफिक कुछ रिक्वायरमेंट है कि आपको स्टडी करवानी है विलेज में या आपको कुछ ट्रेनिंग प्रोग्राम्स चाहिए क्लाइमेट चेंज पे स्टेट ऑफ महाराष्ट्र से रिलेवेंट, तो आप इस सेंटर को अप्रोच कर सकते हैं सेंटर एनवायरमेंट डिपार्टमेंट. सो कंक्लूड करने के लिए जस्ट कि हमें पता है महाराष्ट्र, हमने देखा पूरे डेटा कहता है, साइंस कहता है कि महाराष्ट्र क्लाइमेट चेंज से बहुत वल्नरेबल है, बहुत ज्यादा इम्पैक्ट हो सकता है महाराष्ट्र में. और सबसे इम्पैक्टेड सेक्टर्स हैं वाटर, एग्रीकल्चर, फॉरेस्ट एंड हेल्थ, जो कि रूरल सेक्टर्स के लिए, रूरल एरियाज के लिए सब बहुत इंपॉर्टेंट है. इसलिए हमें क्या जरूरत है, लोकल लेवल पे हम लोग ये समझें कि हमारा पर्टिकुलर गांव, हमारा पर्टिकुलर तालुका कितना इम्पैक्ट होने वाला है इसका क्लाइमेट चेंज से. थोड़ा माइनस होता है, प्लस माइनस 10% 20% वो सब ठीक है, लेकिन हमें ओवरऑल हमारी हमारा ऑब्जेक्टिव क्या है ये पता है कि हाँ इम्पैक्ट होगा जो निगेटिव हो सकता है हमारे लिए, तो हम उसको ध्यान में रख के हम की सेक्टर्स आइडेंटिफाई करें कि हमारे गांव के लिए कौन से सेक्टर्स हैं, कौन से एरियाज हैं जिनको हमें टारगेट करना है, जिन पे हमें काम करना है. उसके हिसाब से हम अपनी ऐसे रिकमेंडेशन, जैसे स्टेट एक्शन प्लान में रिकमेंडेशन दिए, वैसे हम लिस्ट डाउन करें कि हम क्या क्या कर सकते हैं. और सबसे सबसे इजी चीज है कि हम इकोसिस्टम को कैसे, एनवायरनमेंट को कैसे कंजर्व कर सकते हैं जो कि हमें इकोसिस्टम सर्विसेज दे रहा है. उस हिसाब से हम फिर डिजाइन करें अपने प्रोजेक्ट्स प्रोग्राम्स, और प्रोजेक्ट प्रोग्राम्स डिजाइन करके अगर हम उनको फंडिंग के लिए हम अप्रोच करते हैं, चाहे तो वो हो सकता है कई बार प्राइवेट कंपनीज है कुछ कुछ गांव में, वो सीएसआर कंट्रीब्यूशन से करती हैं, हम लोग वहां से फंडिंग कर सकते हैं, स्टेट गवर्नमेंट की स्कीम से फंडिंग लेवा सकते हैं, या फिर इंटरनेशनल और नेशनल सोर्सेज हैं जो क्लाइमेट फंड्स हैं उनमें से हम ट्राई कर सकते हैं. और सबसे इम्पॉर्टेंट ये है कि आप जो भी डेवलपमेंट प्लान है आपका गाँव का, या फिर कोई भी स्कीम आप इम्प्लीमेंट कर रहे हैं गाँव पे, तो आप उसको चेक करें कि आपका क्लाइमेट चेंज रिलेटेड रिस्क को आपने उसमें इंक्लूड किया है कि नहीं. अगर नहीं किया है तो वो लोकल लेवल पे विलेज डेवलपमेंट ऑफिसर, ब्लॉक डेवलपमेंट ऑफिसर्स, सीईओ जिला परिषद, ये सब या फिर बाकी के जो एग्रीकल्चर फॉरेस्ट वाटर डिपार्टमेंट के ऑफिसर्स हैं, वो लोग खुद भी ये देख सकते हैं कि हमारा कौन कि क्लाइमेट चेंज रिस्क इसमें कवर हुआ है कि नहीं. नहीं हुआ है तो हमें करना चाहिए, हम एक्सपर्ट्स की हेल्प ले सकते हैं,
और हम उस हिसाब से अपना मॉडिफाई कर सकते हैं अगर हमें प्लान चाहिए हम उसमें, क्योंकि वो एक छोटे छोटे से कॉमन सेंस एलिमेंट्स होते हैं जिसके लिए आपको कोई एक्स्ट्रा बजट नहीं लगता, वो उसी प्रोग्राम में होता है, बट आपको थोड़ा सा उसका जो डिजाइनिंग है वो उस हिसाब से करनी होती है कि आप जो क्लाइमेट एडेप्टेशन वाले कॉम्पोनेंट्स है उनको आप थोड़ा एक्सप्लिसिटली स्पेशली हम उसको ध्यान देके उस पर फोकस करें, और फिर हम अपने प्रोग्राम जब इम्प्लीमेंट करें इम्प्लीमेंटेशन के बाद मॉनिटरिंग इवेल्यूशन जरूरी है और उसके बेसिस पे हम फिर से इम्प्रूव करें, अगर हमें लगता है कि हमारे कुछ कमी रह गई तो हम उसे इम्प्रूव करके करें तो उससे हमें इम्पैक्ट मिलेगा। एक इम्पॉर्टेंट जो फ्रंट में नीचे देख रहे हैं वो इन्फॉर्मेशन मैं आपको दे रही हूँ कि जो महाराष्ट्र का स्टेट एक्शन प्लान है क्लाइमेट चेंज का जो हमारा महाराष्ट्र गवर्नमेंट का 2014 में बना था वो अभी रिविजन प्रोसेस में है, उसको रिवाइज कर रहे हैं, तो अब आप नेक्स्ट एक दो तीन चार महीने में आपके पास डिविजनल लेवल या डिस्ट्रिक्ट लेवल कंसल्टेशन होंगे, तो मेरी रिक्वेस्ट रहेगी आप लोगों से कि आप लोग जहाँ पे ये इन्फॉर्मेशन पहुंचती है आप लोग एक्टिवली पार्टिसिपेट करिए और आप लोग उसमें कॉन्ट्रीब्यूट करिए जिससे कि आपका जो वो रिकमेंडेशन इस बार आएंगे जो नए स्टेट एक्शन प्लान में उन सबको आप अग्री करते हो समझते हो कि हाँ ये रिकमेंडेशन है ये आप कर सकते हैं अगले 5 साल में 10 साल में तो आप प्रपोज कर रहे हैं, या फिर कुछ आपको इन्फॉर्मेशन चाहिए तो स्टेट नॉलेज मैनेजमेंट सेंटर ऑन क्लाइमेट चेंज की आप हेल्प दे सकते हैं। With this, thank you so much. Thank you, Naman ji. बहुत आपने विस्तृत तरीके से क्लाइमेट चेंज का इम्पैक्ट सभी जनों को बताया। आपने जो बताया है उसके अंदर जो वल्नरेबिलिटी और इम्पैक्टेड सेक्टर्स उसके ऊपर सेक्टरल कैसे हमने प्लान करना चाहिए, स्कीम्स बनाते वक्त ऑल इंक्लूसिव कैसे होना चाहिए, और सबसे महत्वपूर्ण आपने बात जो कही जो मंत्रालय में स्थापन हुआ हुआ वो जो सेंटर है जिससे कि विलेज लेवल अपने अपने प्लान आपके साथ शेयर कर सकते हैं, कुछ आपसे मांग भी सकते हैं, और इसके साथ में मैं बाकी पार्टिसिपेंट से विनती करूंगा कि अगर आपके पास कोई सवाल है तो आप हाथ खड़ा कीजिए और उसके बाद नमन जी आपका सवाल का जवाब देंगे। नमन जी, मैं पार्टिसिपेंट्स को देने के पहले आपका जो आखिरी पॉइंट था जो क्लाइमेट फाइनेंस के बारे में उसके बारे में जरा थोड़ा जानकारी दे दो भी अच्छा लगेगा। ओके सर, तो मेरे पास वैसे एक स्लाइड भी होगी अगर आप चाहें तो मैं वो प्रोजेक्ट कर सकती हूँ या फिर मैं ऐसे ही एक मिनट में ट्राई करती हूँ जिससे कि आप लोगों को ज्यादा अच्छे से समझ में आएगा। ओके, जैसे आप समझते हो जैसे आप समझते। ओके, मैं एक मिनट ट्राई करती हूँ, अगर वो रेडी है तो मैं आपको। अच्छा, उसके अलावा मैं जस्ट तब तक बताती हूँ कि क्लाइमेट चेंज जो हमारा प्रोजेक्ट्स हैं, प्रोजेक्ट्स जो कि हमारे क्लाइमेट एडेप्टेशन या मिटिगेशन में हेल्प कर रहे हैं उन प्रोजेक्ट्स की फंडिंग के लिए हमारे पास मेनली तीन तरीके की फंडिंग अवेलेबल है। एक है इंटरनेशनल लेवल पे जो कि कहलाती है ग्रीन क्लाइमेट फंड, या फिर एक एडेप्टेशन फंड भी पहले होता था लेकिन अभी ग्रीन क्लाइमेट फंड सबसे ज्यादा कॉमन और अवेलेबल है हमें फंडिंग। उसके लिए हमारे बड़े प्रोजेक्ट्स होने चाहिए, ये एक रिक्वायरमेंट है कि कुछ 100 मिलियन डॉलर से ऊपर टाइप ऐसे प्रोजेक्ट होने चाहिए, लेकिन उसमें आप कई सारे छोटे छोटे प्रोजेक्ट्स को एक क्लब कर सकते हो। और जो दूसरा हमारा जो नेशनल गवर्नमेंट ऑफ इंडिया ने एस्टेब्लिश किया है 4-5 साल पहले फंड, वो कहलाता है नेशनल एडेप्टेशन फंड फॉर क्लाइमेट चेंज। वो मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्ट एंड क्लाइमेट चेंज दिल्ली में गवर्नमेंट ऑफ इंडिया है वो लोग मैनेज करते हैं, और फॉर्चुनेटली नाबार्ड जो है वो हमारा वो उस फंड का और GCF दोनों फंड्स के लिए नेशनल एक्रेडिटेड एजेंसी है, सो ऑथराइज्ड एजेंसी नाबार्ड है। नाबार्ड हर एक गांव में ऑलमोस्ट मौजूद होगा नाबार्ड के ऑफिशियल्स, या फिर आपको रीच होगा पुणे में भी ऑफिस है रीजनल ऑफिस, तो आप नाबार्ड के जो ऑफिसर्स हैं उनके साथ मिलके आप प्रोजेक्ट्स डिजाइन और आइडेंटिफाई कर सकते हैं, क्योंकि नाबार्ड का रोल भी है इसमें ये फंडिंग डिस्बर्स करने में, मैनेज करने में, प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन करने में, तो वो नाबार्ड के साथ भी आप थोड़ा कनेक्ट कीजिए नाबार्ड के ऑफिसर्स के साथ और इसको डिस्कस कीजिए कि किस टाइप के प्रोजेक्ट आपके एरिया से आ सकते हैं। और जो तीसरा स्टेट गवर्नमेंट का तो आपको पता ही है जो एग्जिस्टिंग स्कीम्स हैं प्रोग्राम्स हैं उनमें से भी आप फंडिंग, जैसे मैं बता रही थी कि कुछ एग्जिस्टिंग प्रोग्राम्स हैं उनका डेवलपमेंटल प्लान्स में या बिगर प्रोग्राम्स एंड स्कीम्स वो आपके प्रोजेक्ट इम्प्लीमेंट करना ही है ग्राउंड में आपको, लेकिन आप उनको किस तरीके से आप यूज कर सकते हैं कि आप उसमें क्लाइमेट रिस्क उसमें आइडेंटिफाई कर क्लाइमेट मैनेजमेंट से रिलेटेड जो चीजें हैं वो आप डाल पाए वो आप कर सकते हैं। और जो
एक और इम्पोर्टेंट मैंने जिक्र किया था उसका कि प्राइवेट सेक्टर फंडिंग. प्राइवेट सेक्टर फंडिंग जैसे सीएसआर का है, सीएसआर का वाटरशेड मैनेजमेंट में काफी कंट्रीब्यूशन है. कुछ ऑर्गेनाइजेशन हैं जैसे अंबुजा है, टाटा ट्रस्ट है, गोदरेज है, ये सब महाराष्ट्र में काम कर रहे हैं वाटरशेड मैनेजमेंट में. प्लांटेशन में ट्री प्लांटेशन, रिवर रिजुविनेशन, इसमें भी काफी सारे प्राइवेट एंटिटीज हैं. उनके साथ कनेक्ट करके भी आप प्रोजेक्ट डिजाइन कर सकते हैं जो फंड हो सकते हैं उस चैनल पे. अगर कोई सवाल है किसी का, सर आपकी आप म्यूट पे हैं शायद, अगर आप कुछ बोल रहे हैं तो. थैंक यू नमन जी, थैंक यू वेरी मच. किसी का कोई सवाल है? मुझे लगा कि मेरी इन्फॉर्मेशन क्लियर नहीं थी क्या? नहीं नहीं बिल्कुल क्लियर थी, इसीलिए सवाल नहीं. ओके मैडम, वेरी नाइस इन्फॉर्मेशन मैडम. सर मैडम, वेरी नाइस इन्फॉर्मेशन. थैंक यू सर. फलता मेरे को तब लगेगी इस प्रेजेंटेशन की कि आप लोग एनवायरमेंट डिपार्टमेंट, नॉलेज मैनेजमेंट सेंटर उसके साथ जुड़े हैं, और कुछ अपने आइडियाज जो आप प्रोजेक्ट से रिलेटेड प्रोजेक्ट्स हैं उसके ऊपर आप कुछ और इन्फॉर्मेशन चाहते हैं तो आप हमें कांटेक्ट कर सकते हैं. और आप अपना जो अगर आप इकोसिस्टम कंजर्वेशन की तरफ पूरा ध्यान देना, अगर मेनली एनवायरमेंट कंजर्वेशन ट्री वाटर सॉइल, तो आपका आधा जो है क्लाइमेट रेजिलियंस का गोल है आधे से ज्यादा वो अचीव हो जाता है, जिसमें कि जस्ट एक विल पावर चाहिए हमें और कॉमन सेंस चाहिए और कुछ भी नहीं. कुछ एक्स्ट्रा फंडिंग की जरूरत नहीं है, सिर्फ हमें थोड़ा अपनी थिंकिंग को हमें उस तरीके से करना है कि हम क्लाइमेट चेंज को क्लाइमेट रिस्क को इंक्लूड कर सके और मैनेजमेंट अच्छे से कर सके. सर ओके, आई कैन सी गुप्ता सर. सर गुड आफ्टरनून. सो सर आई कैन, कुड आई आंसर द क्वेश्चन? या प्लीज. नो आई फिनिश दैट. Anything else? No, somebody else was asking. Mahesh ji, आप पूछ रहे थे कुछ? अगर नहीं है तो हम आगे. थैंक यू नमन गुप्ता जी, दोबारा एक बार आपसे बहुत बहुत धन्यवाद. और आपके बिजी शेड्यूल में आपने हमें कुछ वक्त दिया. आपका हम सहभाग आगे भी लेंगे और हम जिला परिषद सदस्यों को ये वीडियोस और जो ऑफिसर्स है उनको भी बताएंगे कि वो सेंटर के साथ जुड़े रहे ताकि आपसे उनको टाइम टू टाइम इंफॉर्मेशन मिलती रहे. अभी हमारे साथ है, थैंक यू नमन जी, थैंक यू. अभी हमारे साथ कपिलनाथ करोड़ी जी है, वीडियो साहब वीडियो ऊपर गाओ चंद्रपुर जिला परिषद, डिप्टी सीओ परिषद चंद्रपुर के है, डिप्टी सीओ है, सॉरी करोड़ी जी, आई एम वेरी एक्सट्रीमली सॉरी. और उन्होंने काफी काम किया है एनर्जी कंजर्वेशन के अंदर भी, उन्होंने प्रोजेक्ट्स किए हैं. और हम चाहते हैं कि एक रूरल के अंदर ऐसा एक जो उदाहरण उन्होंने सेट किया है उसके बारे में हम सबको भी जानकारी होनी चाहिए. और इसीलिए मैं कपिलनाथ जी से रिक्वेस्ट करूंगा कि वो अपना एक्सपीरियंस शेयर. करोड़े साहब आप म्यूट है आपका. हाँ हेलो सर. हाँ शुरू करा सर. ओके, सर्वप्रथम मी कर्नल सरांचा आभार व्यक्त करतो. तसंच त्याचप्रमाणे यशदा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांनी आपल्या सर्वांशी हितगुज साधायला मला चान्स दिला याकरता मी सर्वांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ट्रेनिंग सीझनला जे जे उपस्थित आहे त्या सर्वांचं सुद्धा स्वागत करतो. सर्वप्रथम सरांनी माझा परिचय दिलाच आहे, मी कपिलनाथ कलोडे. याआधी मी कोपरगाव बीडीओ म्हणून काम करत होतो, त्यानंतर मूळ बीडीओ, मूळ म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातला. आत्ताच नुकतीच माझी पोस्टिंग डिप्टी सीओ पंचायत चंद्रपूर म्हणून झालं आहे.
तर आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की एक मिनिट सर शेअर करतो त्यानंतर आपण बऱ्याचदा नाही कारण घेतो पण डिझास्टर येणारच नाही याकरिता ज्या बेसिक गोष्टी आहे म्हणजे बऱ्याचशे स्कीम्स आहे आपल्याकडे की ज्यामध्ये आपण त्या मिटिगेट करू शकतो डिझास्टरच्या तर सर्वप्रथम आपली जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर ही आपली जी अर्थव्यवस्था ही कृषी आधारित आहे आणि कृषीला भविष्यात सगळ्यात मोठा धोका असेल तर तो आहे पाण्याची कमतरता आणि तापमानात बदल मला असं वाटतं की आपल्या जर वॉटर कन्झर्वेशन मध्ये बघितलं तर काही स्कीम आहे एमआरजीएस मध्ये आहे नंतर विहीर पुनर्भरणच्या आहे अशा काही स्कीम आहे की ज्यामुळे आपण पाण्यामध्ये तर बऱ्यापैकी आपण काम करत आहे म्हणजे वॉटर कन्झर्वेशन मध्ये हे आपलं रुरल डिपार्टमेंटचं ऑलरेडी खूप मोठं काम केलं आहे पण जर एनर्जी कन्झर्वेशन मध्ये त्यासाठी सुद्धा बऱ्याचशा स्कीम्स आहे पण तिकडे काही प्रमाणात आपलं दुर्लक्ष होतं आपण जर बघितलं तर ज्या रिन्युएबल एनर्जीच्या ज्या मेन स्कीम्स त्या एरिया आहेत त्या सोलर पीव्ही सोलर फोटोव्होल्टाईक सेल जे आहे त्याचा आता बऱ्यापैकी आपण काम करत आहे त्यावर म्हणजे वापरासाठी आणि दुसरं आहे बायोलॉजिकल रिन्युएबल्स मग त्यात बायोगॅस असेल किंवा इतर गोष्टी असेल बऱ्याचशा बायोडिग्रेडेबल वेस्टपासून बऱ्याचशा प्रकारच्या वेगवेगळ्या एनर्जी आपण तयार करतो त्या महत्त्वाची जी स्कीम सुद्धा आहेत की बायोगॅसची स्कीम सध्या आपल्या इथे चालू आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्यावेळेस आपण बायोगॅस स्कीम राबवतो सर्वात मोठा आपल्याला इश्यू येतो तर ते टार्गेट अचीव होत नाही तुम्ही एकदा जर अहमदनगरचं बघितलं तर महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं टार्गेट अहमदनगरला असतं बाकी जिल्ह्यात एवढं म्हणजे आमच्या तालुक्याला एका तालुक्याला जवळपास 160 ते 180 टार्गेट असायचं बऱ्याचदा टार्गेट अचीव करताना झालं का ते जवळपास मागील 4 ते 5 वर्षात 50, 60, 70 असेच टार्गेट अचीव व्हायचे नंतर करता येईल म्हणून एक विचार केला तर हा आपण टार्गेट आहे ते टार्गेट अचीव करण्यासाठी क्लस्टर बेस अप्रोच वापरला तर काय होईल म्हणून आम्ही एकदा चर्चा केली क्लस्टर बेस म्हणजे पूर्ण तालुक्यात न वापरता पर्टिक्युलर काही गावं सिलेक्ट करायचे आणि त्या गावामध्ये ती स्कीम इम्प्लिमेंट करायची तर मग त्यावेळेस असं आलं की सर्वात पहिले गाव कुठले सिलेक्ट करायचे खरं तर आपण ज्यावेळेस कुठले एक्सपेरिमेंट करतो त्यावेळेस सिलेक्शन ऑफ व्हिलेज हे खूप महत्वाचं असतं म्हणजे कारण का त्या व्हिलेजच्या सिलेक्शनवर आपलं सक्सेस अवलंबून असतं त्यामुळे आम्ही सिलेक्शन करताना तिथला ग्रामसेवक कसा आहे तिथली बॉडी कशी आहे त्याचप्रमाणे लोकांचा अप्रोच कसा आहे ते आपण बघतो की ते स्टेजेस ऑफ अडॅप्टेशन असतं आपल्या एक्सटेन्शनमध्ये इनोव्हेटर अर्ली अडॅप्टर अर्ली मेथर त्याचप्रमाणे गावामध्ये सुद्धा असा प्रकार आपल्याला बघायला मिळतो जे प्रोग्रेसिव्ह आहे त्यापैकी ते गाव आम्ही निवडलं होतं त्या गावामध्ये यापूर्वी सुद्धा वॉटर कन्झर्वेशनचे काही कामं झाले होते आमचे तर एक डाऊस म्हणून गाव होतं गाव सिलेक्ट करताना आम्ही तिथली कॅटल पॉप्युलेशन काय आहे ते सगळं विचारात घेतली बऱ्यापैकी चांगली कॅटल पॉप्युलेशन होते त्यानंतर हॅलो कॅटल पॉप्युलेशन नुसार आम्ही आधी हे चेक केलं हॅलो हॅलो सर काही इश्यू आहे का नाही नाही आपण बोला सर्वप्रथम मग आम्ही तयार करतो ते गावातील मग व्हिलेज सिलेक्ट केले तर आम्ही सर्वप्रथम हे बघितलं ज्या घरामध्ये प्रत्येक घर 3 ते 4 पेक्षा जास्त कॅटल आहे तर ते घर आम्ही सिलेक्ट केले तर त्या गावाचे जवळपास 70% आम्हाला कुटुंबाचे सापडले ज्यांच्याकडे किमान 4 म्हणजे जनावर होते बऱ्यापैकी दूध व्यवसाय होते तिथे तर आम्ही त्या गावांना शिकवलं पण नंतर असा इश्यू आला फंडचा इश्यू आला कारण की या स्कीम अंतर्गत आपल्याला SC ST ला 13,000 आणि अदर 11,000 अनुदान मिळतं आणि शौचालय अटॅच केलं तर काहीतरी 1600 रुपये मिळतं तर लोक ते वरील जो आहे आपण जर टोटल कॉस्टिंग बघितली तर ती 20-25 हजार ते 10,000 ते कोणी इन्व्हेस्ट करायला तयार नव्हतं तर मग आम्ही सर्वप्रथम एक तिथे इफको म्हणून एक कंपनी होती ते CSR साठी आम्हाला यापूर्वी अप्रोच झाले होते तर आम्ही त्यांना या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायला सांगितलं त्यांनी प्रति कुटुंब 5,000 आम्हाला फायनान्स करायचं ठरवलं मग आम्ही त्या गावात गेलो आणि आम्ही 70 पैकी पहिल्या वर्षी जवळपास 60 घरं कव्हर केले 60 घरं झालं आणि त्यापासून आम्ही एक स्कीम केली की सिलेंडर मुक्त धूपमुक्त जसं सिलेंडर मुक्त गाव असं सिलेंडर मुक्त म्हणजे सर्वांचं सिलेंडर मुक्त नाही
ज्यांच्याकडे किमान 3 ते 4 कॅटल आहे त्यांच्याकडे सिलेंडर्स असणार नाही, त्यांच्या ते बायोगॅस असतात. मग असं आम्ही सिलेक्ट केलं. हे तुम्हाला बायोगॅसचं मॉडेल दिसत आहे. हे आपण जे डोम शेप फिक्स डोम शेप मॉडेल आहे ते सध्या आपण ग्रामीण भागात वापरतो. आम्ही सुद्धा ते फिक्स डोम शेपच मॉडेल तिथे वापरलं. त्यानंतर जे हे आहे हे तिथले प्लांट आहे बायोगॅसचे. आम्ही जवळपास मॅक्झिमम जवळपास 60 ते 65 घरं सिलेक्ट केले. मग हे इतकं सक्सेसफुल राहिलं आमचं. त्यावर्षी जिल्हा स्तरावर राबवलं. जवळपास हे डाऊस बुद्रुक गाव होतं. डाऊस नंतर भोजडे घेतलं, भोजडे नंतर अंजनापूर, आणि सध्या मी इकडे आल्यानंतर सांगवी भुसार म्हणून एक गाव आहे तिथे काम चालू झालं होतं. आम्ही जवळपास अंजनापूर मध्ये 100 बायोगॅस, डाऊस मध्ये 60 ते 70 बायोगॅस, भोजडे मध्ये 60 ते 70 आणि त्याच प्रकारचं आता मी मूल मध्ये असताना आमचं भगवानपूर म्हणून एक गाव आहे. ताडोबा अंतर्गत जे विस्थापित झालेलं गाव आहे त्यापैकी एक भगवानपूर गाव आहे. आम्ही त्याच अप्रोचवर हे भगवानपूरचं आहे. आम्ही मूलमध्ये त्या गावातले जवळपास 30 कुटुंब आतापर्यंत कव्हर केले. या प्रकारचं आपण केलं हे बऱ्यापैकी टार्गेट अचीव्ह होतं आणि एक चांगले रिन्युएबल सोर्स जो आहे तो गावकऱ्यांना भेटतो. त्याचप्रमाणे थोडा वेळ कमी आहे मी फास्ट घेतो. आम्ही सोकपीठचं सुद्धा एक कोपरगावला असताना हे घेतलं तर सोकपीठचे नाकेट पॅटर्न होतं त्यात तो सिमेंटचं सोकपीठ वापरायचं. मग आम्ही थोडं लो कॉस्टिंग म्हणून प्लास्टिक ड्रमचा उपयोग केला. तर तिथे असा प्रॉब्लेम होता की सोपीठ 2 ते 3 वर्षामध्ये जाम होऊन जायचा म्हणजे तिथे काळी जमीन असल्यामुळं. मग आम्ही सोपीठवर प्रति सोपीठ एक झाड लावण्याचा प्रयोग केला. हे तुम्ही बघा इथे सोपीठ आहे. सोपीठला एक ओटा आहे. ओट्यातून तिथे भांडं धुतल्यानंतर पाणी जातं. तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा आम्ही सोपीठवर झाडं लावले. हे इथे बघा नारळाचे झाडं आणि फायकसचे. तर फायकसचे झाडं यासाठी की फायकसच्या झाडांचं सगळ्यात जास्त इव्हॅपो ट्रान्समिशन होतं. त्यामुळे फायकसचं झाड लावलं तर त्या जेवढं पाणी सोकपीठ मधनं बाहेर येतं ते तेवढंच जास्त इव्हॉप ट्रान्सपिरेट केलं तर तेवढ्या प्रमाणात ते सोकपीठची जी लाईफ आहे ती वाढतं. त्या अशा प्रकारे आम्ही तो सोकपीठचा सुद्धा तिथे प्रयोग केला. बायोगॅस प्रमाणे डाऊस आणि भोजडे हे दोन गाव आम्ही प्रायोरिटीवर घेतले आणि आम्ही ते 100%. त्याआधी सुद्धा कोपरगावमध्ये दहेगाव बोलत्यामध्ये हा प्रोग्राम मोठ्या प्रमाणात झाला होता. जे माझ्या व्हिडिओने राबवला होता खूप सुंदर प्रकारे राबवला तोच आम्ही जे आहे ते इम्प्लिमेंट या दोन गावांमध्ये केलं. आज या दोन गावातले झाडं बघू शकता तुम्ही इतके चांगले प्रकार झाला आणि आज जवळपास 3 ते 4 वर्ष झाले तरी तिथलं एक सुद्धा सोपीठ अजून सुद्धा म्हणजे काढून पुन्हा साफ करण्याची आवश्यकता न पडली. मला वाटतं ह्या ज्या काही स्कीम आहेत त्या खूप आपण चांगल्या आपलं एक जे समाजाप्रती देणं आहे या स्कीमच्या माध्यमाने नक्कीच देऊ शकतो आपण काही समाजाला. आणि मला आजच्या कार्यक्रम म्हणजे खर तर आजच्या प्रेझेंटेशनमध्ये 10 मिनिट्स तर खूप झाले. यशदासारख्या प्लॅटफॉर्मवर मला बोलायची संधी दिली त्याकरता मी खरंच सरांचे यशदाचे आभार व्यक्त करतो. आणि काही जर शंका असेल तर कोणी विचारू शकतात. कलोडे साहेब धन्यवाद. खूप चांगलं आपण एक्सप्लेन केली आणि तळागाळातली कामं आहेत ती कोणीही करू शकतं. व्हिलेज लेवलवर ती हातात घेऊ शकतात आणि याच्या नक्कीच पार्टिसिपंटना फायदा होईल. अनफॉर्च्युनेटली आपलं प्रेझेंटेशन रन झालेलं दिसत नाहीये. कृपया आमच्याशी शेअर करावं, आम्ही सगळ्यांशी शेअर करू. ओके मी शेअर केलो सर पण माहित नाही. आपण आम्हाला पाठवा, आम्ही सगळ्या पार्टिसिपंटना पाठवू. ओके 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 यार थोडं हे झालं आता होत आहे माझंच चालू चुकलं होतं काहीतरी. राईट राईट काही हरकत नंतर पाठवा आम्हाला, आम्ही शेअर करू सगळ्यांशी. आणि परत एकदा आपला धन्यवाद. आणि एवढ्या शॉर्ट नोटीसवर आपण यायला तयार झाला त्याबद्दल सीडीएम यशदातर्फे आपले आभार, एनआयडीएम तर्फे पण. आणि असंच आमच्याशी संपर्कात राहा. सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळे फील्डवर काम करणारे आहात आणि आम्ही इथं ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याकडनंच आम्हाला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे प्लीज कम फॉरवर्ड आणि तुमचे जे काही एक्सपिरियन्स आहे ते आमच्याशी शेअर करा आणि त्याच्याकरता हा मंच आपल्याला दिला जाईल, उपलब्ध होईल. ज्यांना कोणाला शेअर करायचंय प्लीज राईट टू अस, वी विल गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी टू शेअर युअर एक्सपिरियन्स विथ अदर्स. थँक्यू. थँक्यू कलोडे साहेब. थँक्यू सर. आता मी आमचे यशदाच्या स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या ज्या एक आधारस्तंभ आहेत अशा उज्ज्वला बांधले मॅडमना विनंती करतो
त्या इकडे असिस्टंट प्रोफेसर आहेत एटीआय मध्ये, आणि मॅडमनी अग्रिकल्चरल क्षेत्रामध्ये विविध जागा हे केलेले आहेत, भूषवले आहेत, आणि आता त्याच्यापासून जे मिळालेलं ज्ञान आहे ते सगळ्यांशी वाटण्यात सगळ्यांशी शेअर करण्याकरता त्या इथे आलेल्या आहेत. त्यांना आता मी रिक्वेस्ट करतो की त्या आपलं प्रेझेंटेशन सादर करा. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम वेळ खूप कमी आहे. ऍक्च्युली हा जो विषय आहे त्या दृष्टिकोनातून खूप इन्फॉर्मेशन आपल्याकडे उपलब्ध आहे, आणि तुम्ही सगळेजण क्षेत्रीय पातळीवरती काम करताय, तर तुमच्या दृष्टिकोनातून यातील सर्व बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या माहीत होणं खूप गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून हे प्रेझेंटेशन तुमच्याकडे शेअर पण केलं जाईल. वेळ कमी असल्यामुळे मी काही स्लाइड्स फास्ट घेणार आहे. ओके, नेक्स्ट. क्लायमेट चेंज, आपण आता नमन मॅडमचं जे प्रेझेंटेशन ऐकलं तर त्याच्यातले जे सगळे फॅक्टर्स आहेत आपल्या प्रेझेंटेशन मध्ये पण त्यावरती काही स्लाइड्स आहेत पुढे, परंतु त्याचा जो इफेक्ट आहे तो ऍग्रीकल्चर वरती सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जो दिसतो त्याचीही प्रातिनिधिक दोन फोटोज मी तुम्हाला इथे शेअर केलेले आहेत. एक ड्राउट चं दिसतंय आणि एक फ्लडचं दिसतंय. नेक्स्ट. आत्ताची जी प्रेझेंट इंडियाची सिच्युएशन आहे, भारताची जी कंडिशन आहे, ती ऍग्रिकल्चर सेक्टर मधली एक प्रोग्रेस ह्या स्लाइड मध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळानंतर आज आपण ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये जेवढी आपली पॉप्युलेशन आहे ती पॉप्युलेशन फीड करू शकतो बाय ऑल अँगल्स, या दृष्टीने आपले मॅक्झिमम सगळ्या अन्नधान्य कडधान्य असतील असतील, तर या दृष्टिकोनातून आपलं प्रोडक्शन बऱ्यापैकी चांगलं आहे. म्हणजे आपण इनपुटही करतोय परंतु आपण अगदी खूप वाईट कंडिशन आहे आणि आपल्याला दुसऱ्यांकडून इनपुट केल्याशिवाय होत नाही अशी काही आपली अवस्था नाहीये सध्या. आणि त्यामुळे आत्ताच्या स्टेजला अन्नधान्य प्रोडक्शन मध्ये आपण वेल गुड प्रोग्रेस केलेली आहे हे साधारण हे चित्र दिसतंय. आणि याच्यातली जी शेवटची ओळ आहे त्याच्यात 2050 मध्ये मात्र आपली जी पॉप्युलेशन 1.6 बिलियन पर्यंत वाढणार आहे त्याच्याकरता मात्र आपल्याला ही प्रोडक्शनची जी कंडिशन आहे याच्यापेक्षा खूप प्रोग्रेस करण्याची गरज आहे. की ज्या दुसऱ्या आस्पेक्ट वरती आपण क्लायमेट चेंज किंवा क्लायमेट इम्पॅक्ट फेस करत आहोत, तर ग्लोबल वॉर्मिंगचे जे इफेक्ट आहे त्याच्यामध्ये तुमचं ऍव्हरेज टेम्परेचर चेंज होत आहे. आपण तर बेसिकली मान्सून ह्या प्रकारामध्ये सब ट्रॉपिकल कंट्रीज जे आपण आहेत तर आपल्याकडचा पाऊस जो आहे तो खरंच बेभरोशाचा आहे आणि क्लायमेट इम्पॅक्टमुळे तो अजून जास्त बेभरोशाचा होणार आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ फ्लड, ड्राऊट, हिट वेव्स हे सगळं आपण सध्या फेस करत आहोत. त्याची काही प्रातिनिधिक न्यूज जे आहेत ते आम्ही पुढच्या स्लाइडमध्ये तुमच्याशी शेअर करते. आता हे करंट म्हणजे मी अगदी ऑक्टोबर महिन्यामधल्या ह्या न्यूज आहेत. मराठवाड्यात पूर, अतिवृष्टीचा 4000 हेक्टरला फटका, आंबिया बहारासाठी विमा योजना लागू, आणि करोना संकट ऑलरेडी आपण मार्च पासून फेस करतोय आणि त्याच्यामध्ये पानमळे उद्ध्वस्त झालेले आहेत, खर्च उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाहीये. नेक्स्ट. राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरी. एक 10 वर्षांपूर्वीची जर आपण विचार केला तर या महिन्यामध्ये आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस अशा टाईपने न्यूज असा काही प्रकार नव्हता. डाळिंब पिकाला तडाखा बसलेला आहे, तेल्या रोगाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे आणि मोस्ट ऑफ द डिस्ट्रिक्ट म्हणजे असं आपल्याला स्पेसिफिक फक्त कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास झालाय. म्हणजे आता मध्यंतरी निसर्ग वादळाचा फटका बसला होता, तर फक्त तिथेच आहे असं नाही तर एनकेन प्रकारे किंवा कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये निसर्गाचे जे हे सगळे क्लायमेट चेंजचे जे इम्पॅक्ट आहेत, परिणाम आहेत, ते आपण सगळ्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात चित्र बघत आहोत. आल्यासारखं पीक आहे त्याला सुद्धा सातारा तसा ड्रायलँड आहे परंतु तिथे सुद्धा हा मेजर प्रॉब्लेम झालेला आहे. आणि ह्या अशा कंडिशन मध्ये आल्यासारखं पीक नाही राहिलेलं, सोयाबीन सारखं पीक नाही राहिलेलं. म्हणजे शेतकऱ्यांनी जर शेती हा जर आधारभूत त्याच्या जीविकेचं साधन जर म्हटलं तर त्यांनी कशावरती अवलंबून राहायचं आणि कुठल्या गोष्टीमुळे त्याला फायदा होणार आहे हे तो आजच्या मोमेंटला अजिबात सांगू शकत नाही.
ह्या पुन्हा अशाच टाईपच्या न्यूज आहेत की पंचनामा रिलेटेड आहे. अत्यंत म्हणजे रेग्युलर मान्सूनचं आतापर्यंतचं जे नॉलेज होतं त्याच्याप्रमाणे पेरणी वगैरे केलेली आहे आणि आत्ताच्या कंडिशन मध्ये ज्या पद्धतीने पाऊस येतोय, ज्या पद्धतीने ड्राय स्केल पडतोय, त्या पद्धतीने भाजीपाला पिकं असू देत, फळ पिकं असू देत, प्रत्येक गोष्टीवरती परिणाम झालेला आहे. तर ह्या अशा टाईपचे आत्ताचे जे आपण इश्यूज आहेत अॅग्रिकल्चरचे आपल्या महाराष्ट्र समोरचे भारतासमोरचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप शॉर्ट टर्म मध्ये खूप मोठं प्रोडक्शन याची गरज आहे. कारण आपली पॉप्युलेशन ग्रोथ इन्क्रीज होत खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय आणि मे बी इन फ्यू इयर्स आपण चीनला मागे पाडणार आहोत. स्टॅग्नेशन डिक्लिनेशन ऑफ इन यील्ड झालेलं आहे. डायव्हर्सिफिकेशन आहे. नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. आणि ज्या पद्धतीने खतं, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, कीटकनाशक वगैरे यांचा वापर वाढलेला आहे, तर याच्यामध्ये मॅनेजमेंटची खूप मोठी गरज आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ वॉटर रिसोर्सेस हा सध्याचा खूप मोठ्या प्रमाणात भेडसावणारा प्रॉब्लेम जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे शेती क्षेत्रामधून किंवा शेती हा धंदा आणि व्यवसाय म्हणून जे शेतकरी त्याच्या बेसिसवरती उभे आहेत त्यांच्या पुढे यामधून प्रॉफिटेबिलिटी निर्माण करणे हा अडचणीचा प्रश्न सध्या आपण फेस करत आहोत. क्लायमेट इम्पॅक्ट जो आहे तो ऍग्रिकल्चरला आपल्याला सगळ्यात जास्त का फेस करायला लागतो, कारण शेतीमध्ये पीक हा जो मुद्दा आहे किंवा जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे पिके, तर त्यामुळे त्याच्या वाढीमध्ये टेम्परेचर, रेनफॉल, सॉइल हे जे फॅक्टर्स आहेत, हवा हे जे फॅक्टर्स आहेत ते फार महत्वाची भूमिका बजावतात. ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये 1% जरी फरक झाला तरी सुद्धा पूर्ण त्या प्लांटच्या ग्रोथ वरती, पिकाच्या वाढीवरती परिणाम होतो आणि त्याचा जो अंतिम आपल्याला जो चित्र दिसत ते नुकसान झालेलं आहे हे साधारण आपल्या लक्षात येते. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे डेफिनेटली जी वॉटर रिक्वायरमेंट वाढते किंवा प्लांटच्या पिकाच्या वाढीसाठी फर्टिलायझरचं ऍप्लिकेशन, फर्टिलायझर जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि त्याचा दुसरा जो इफेक्ट आहे तो डेफिनेटली तुम्ही ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढवण्यामध्ये डेफिनेटली होतो. त्यानंतर नमन मॅडमच्या प्रेझेंटेशनमध्ये पण आपण बघितलं की सी आणि वॉटर लेवल ह्या इन्क्रीज होणार आहे. साधारण असं म्हटलं जातं की 21व्या शतकाच्या एंड पर्यंत 1 meter नी तर डेफिनेटली सी लेवल वाढणार आहे. त्यामुळे सी शोअर का जो भाग आहे त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सॉल्ट एरियाज डेव्हलप होणार आहे, म्हणजे खारट जे खारवट जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होणार आहे. तर त्या ठिकाणी स्पेसिफिक स्ट्रॅटेजी काय करायची, कुठले वाण लावायचे याच्याबद्दल आपल्याला अनेक चेंजेस करण्याची गरज आहे. क्लायमेट इम्पॅक्ट जे आहे त्याचा ऍग्रिकल्चरचे खरीप, रबी आणि उन्हाळी असे जे 3 मेजर सीझन असतात, तर त्याच्यामध्ये खरीप पिकांमध्ये आपण बघतोय की पेस्ट डिसीजेस किंवा कीड रोग यांचा जो परिणाम होतो त्याचबरोबर रबी वरती पण याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. आपल्याकडचं गहू हे मेजर हे आहे, अन्नधान्य पीक आहे आणि याच्यामध्ये जर विचार केला की या पिकाला थंडी जास्त लागते, मात्र 1 degree Celsius जरी हिवाळ्यामध्ये तापमान आपलं वाढलं तर 4 to 5 million tons एवढा आपल्या टोटल प्रोडक्शन मध्ये फरक पडू शकतो. ड्रॉट आहे, दुष्काळ आहेत, पूर आहेत, ह्या प्रत्येक गोष्टींमध्ये साधारणपणे आपण ओव्हरऑल जर चित्र बघितलं तर 30% उत्पादनामध्ये तुमचा डेफिनेटली लॉस आपल्याला याच्या पुढे फेस करायला लागणार आहे. आपण आता काही पीक वाईज बघूयात की मेजर काय काय गोष्टी ठराविक पिकांमध्ये त्याचा इम्पॅक्ट आपल्याला कसा फेस करायला लागणार आहे. राईस वर्गीय जी पिकं आहेत, म्हणजे राईस म्हणजे भात, पॅडी जे आहे, ते याच्यामध्ये साधारण 33 degree Celsius अबोव टेम्परेचर गेलं तर राईसची जी फर्टिलायझेशनची म्हणजे उभ्या येण्याची जी कंडिशन असते तर त्यावेळेस त्या ती उभ्या म्हणजे ऍक्च्युअली फुलं असतात राईसची, तर त्याच्यात स्टरिलिटी डेव्हलप होते आणि तिथे तुम्हाला तांदूळ डेव्हलप होत नाही, त्यात जो कण असतो तो कणच डेव्हलप पुढे होत नाही आणि डेफिनेटली त्याचा परिणाम जो आहे तुमच्या टोटल उत्पादनामध्ये
होऊ शकतो. क्वालिटी तर तुमची तुम्हाला जशी हवी ती क्वालिटी मिळतच नाही. ओव्हरऑल प्रोडक्शन मध्ये ग्रोथ स्टंटे राहते. जर पाऊस खूप झाला तर पूर्ण भात खाली लोळतो. ही आपण आता निसर्गाच्या वेळेस सुद्धा अनेक न्यूज तशा ऐकलेल्या आहेत. आणि राईस वरती होणारे मेजर परिणाम हाय रेनफॉल मुळे आहेत. तसेच खोडकूज भुडकूज हे सुद्धा आपल्याला खोडकिडा ह्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. म्हणजे 2 ते 4 डिग्री टेम्परेचर इन्क्रीज किंवा 1 डिग्रीच्या पुढे जरी इन्क्रीज झाली तरी सुद्धा हवेमधनं ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण इन्क्रीज झाल्यामुळे लीफ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे म्हणजे लीफ प्रोडक्शनचा जो पार्ट आहे तर तुम्हाला कुटुंबे खूप दिसतील, पानं खूप दिसतील. कुठलेही प्लांट राईस नाही तर कुठलेही प्लांट तुम्हाला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्याची खूप दिसेल पिकाची. परंतु जी फर्टिलायझेशनची जी स्टेट आहे स्टेज आहे त्या स्टेजला पीक मार्क होतं आणि तिथे तुम्हाला प्रोडक्शन एकदम कमी झाल्याचं दिसून येतं. हा एक ग्राफ आपण बघतोय की हे गव्हाचं प्रोडक्शन जे आहे त्याची साधारण 2070 पर्यंतची जी कंडिशन आहे तर 75 मेट्रिक टन जे प्रोडक्शन 2000 मध्ये होतं ते 2070 पर्यंत साधारण 58 मेट्रिक टन पर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे याच्या पुढे जी वाढणारी पॉप्युलेशन आहे त्यांच्यासाठी जवार बीट राईस हे 3 मेजर धान्यांचं उत्पादन आहे. इथे आपल्या पुढचं खूप मोठं टार्गेट असणार आहे. सोयाबीन तसं आपल्याला वाटतं की सोयाबीनला फारसं काही खराब फरक पडणार नाही परंतु अगदी 1 डिग्री टेम्परेचरच्या इन्क्रीजने सुद्धा 35% पर्यंत आपल्याला सोयाबीनचं प्रोडक्शन कमी होऊ शकतं. कारण सोयाबीनला एक तर मेन प्रॉब्लेम आहे की सोयाबीनचं जरी सीड म्हणजे शेंगा ज्या आहेत शेंगा धरल्या गेल्या आणि पाऊस जर त्या मोमेंटला पडला तर ती परिपक्व होण्याच्या स्टेजलाच त्याला कोंब फुटतात आणि तो दाणा पूर्णपणे त्याच्यामध्ये कुजून जातो आणि सोयाबीनचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. तर हे जे काही असे क्लायमेट चेंजचे जे प्रेडिक्शन्स आहेत ते ह्या प्रेडिक्शनसाठी आपल्याला काय काय गोष्टी करण्याची गरज आहे आणि हे इम्प्लिकेशन्स फेस करताना फक्त प्रोडक्शन वरती ह्याचे परिणाम होणार नाहीये तर ह्याचे लॉंग लास्टिंग आणि खूप वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये ह्याचे परिणाम होणार आहे. म्हणजे डेफिनेटली आपलं पिकाचं उत्पादन कमी जास्त झालं तर तुमच्या आयात निर्यातीवरती परिणाम होणार आहे आणि ती सुद्धा कंडिशन की बाहेरच्या कंट्रीज मध्ये सुद्धा हे अशा क्लायमेट चेंजचे परिणाम जे आहेत ते सगळेच देश आपल्या बरोबर फेस करत आहेत. तर त्यामुळे ज्या कंट्रीज मध्ये ती उपलब्ध आपल्याला आपण ज्यांच्याकडून इम्पोर्ट करतो तिथे काय कंडिशन आहे त्याचे सुद्धा खूप परिणाम आपल्याला पे करायला लागणार आहेत. ऍक्च्युअल मध्ये हे सगळं पुढे पैशांच्या भाषेमध्ये आपल्याला इफेक्टचे भोगावे लागणार आहे. त्यामुळे ह्या अँगल मध्ये अनेक गोष्टी पॉलिसी लेटर रिलेटेड ज्या आहेत त्याच्यामध्ये इरिगेशन पॉलिसी आहे वॉटर पॉलिसी आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. मग अशी आपण कायदे सर म्हटले की आपल्याला एनजीनरेगाच्या ह्याच्यामधून आपण बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती काम करायला पाहिजे. नमन मॅडमनी पण आपल्याला हे सांगितलं तुमच्या सगळ्यांना माहिती आहे जलयुक्तमध्ये आपण खूप कामं केलेली आहेत परंतु आपण ही कामं करताना याच्यामध्ये जे जिओ टॅगिंग करतो तो जिओ टॅगिंगचा जो बेस आहे त्याला खूप फोकस करण्याची गरज आहे. वसुंधरा सारखं जे काही ऍप्लिकेशन आहे इंडियन ऍप्लिकेशन आहे वसुंधरा जे आय एस ची जी सिस्टीम आहे तर त्या सिस्टीम मध्ये आपण आपल्या गावाचा पूर्ण स्ट्राटा बघू शकतो. आपल्या इथे असलेले पाणबोट कुठे कामं झालेली आहेत कुठे अजून पोटेन्शियल आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन ज्या लोकेशनला गरज आहे मग तिथे कुठलेही वादविवाद म्हणजे जे इंटरनल गावामध्ये इंटरनल वादविवाद खूप असतात तर ह्या गोष्टी बाजूला सारून ज्या लोकेशनला ते सॉइल वॉटर कन्झर्वेशनची ऍक्टिव्हिटी करण्याची गरज आहे बंडिंग करण्याची गरज आहे तिथे सगळे वाद बाजूला सारून सगळ्या गावांनी एकत्र होऊन आपल्या गावाच्या फ्युचर पाण्याच्या फ्युचर नीड साठी आपल्या गावाच्या वॉटर बजेट साठी तिथे काम करण्याची डिसिजन घेण्याची खूप गरज आहे. वॉटर पॉलिसी मी आता आपल्याला बोललेच त्याच्याबद्दल. पुढे लँड रिस्टोरेशन आणि त्याचे म्हणजे सध्या जे फ्रॅगमेंटेशन होत आहे हा तर एक मेजर इश्यू आहेच आहे. अलॉंग विथ दॅट ज्या पद्धतीची क्रॉपिंग पॅटर्न जी पीक पद्धती आपण करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे चेंजेस करण्याची गरज आहे.
आणि ग्रेझिंग लँड असतील, रेंज लँड असतील, आपण प्लांटेशन कुठल्या कुठल्या एरियांवरती करतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप सायंटिफिक विचार करून साईट सिलेक्शन आणि ऍक्च्युअल ऍक्शन प्लॅन यांचा ताळमेळ बसवायला पाहिजे. म्हणजे डेफिनेटली माझी रिक्वेस्ट ह्या डायस वरती फक्त ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, म्हणजे मी पॅरेंट डिपार्टमेंट म्हणजे ऍग्रिकल्चर आहे म्हणून फक्त ऍग्रिकल्चर नाही म्हणत आहे, तर ह्याच्यामध्ये जेएसडीए डिपार्टमेंट आहे, खूप सायंटिफिक आणि टेक्निकल असं काम त्या डिपार्टमेंटचं आहे, परंतु वी आर नॉट एंगेजिंग दॅट डिपार्टमेंट इन ऑल दीज डिसिजन्स. तर हे करण्याची खूप मोठी गरज आहे याच्यामध्ये. जे मिथेन प्रोडक्शन आहे, म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये बोललं जातं की ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये किंवा लाईफ स्टॉक जे शेतकऱ्याचं मोठं आहे आणि इंडियाचं सेकंड नंबर आहे बफेलो आणि कॅटल पॉप्युलेशन मध्ये, पण ह्याच्यापासून जे शेण आणि गोमूत्र तयार होतं तर याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात मिथेनचं मिथेन हवेमध्ये इमिशन केलं जातं असं वर्ल्ड फोरम मध्ये म्हटलं जातं आणि सांगितलं जातं की हे तुम्ही थांबवा, एवढी मोठी कॅटल पॉप्युलेशन आहे, इनफॅक्ट इट इज अवर ट्रेजर. तर मिथेनचा उपयोग आपण बायोगॅस हा एक फॅक्टर झाला, परंतु इतर आणखी कुठल्या फॅक्टर्स मध्ये आपण मिथेनचा यूज करू शकतो आणि तिथले लोकल लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो याच्यावरती खूप मोठा विचार करण्याची गरज आहे. प्रोटेक्टिंग द सॉइल जेव्हा म्हणतो तर त्यावेळी आपण याचा निश्चित विचार करायला पाहिजे की साइड्स ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर्स एक तुम्हाला इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचा फॅक्टर इथे विचार करण्याची गरज आहे आणि वर्मी कंपोस्ट ऍप्लिकेशन किंवा कंपोस्ट ऍप्लिकेशन ऑर्गॅनिक बेसिकली ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर वरती आपल्याला जाण्याची गरज आहे. डेफिनेटली आय अग्री विथ द ओपिनियन की ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर आपली जी टार्गेटेड क्रॉप रिक्वायरमेंट आहे ती आपण त्याच्याने नाही करू शकत, परंतु पार्ट ऑफ अवर फार्मिंग आपल्याला डेफिनेटली ऑर्गॅनिक वरती मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून एक टार्गेट आपलं आहे की क्रॉप प्रोडक्शन वाढवणे आणि दुसरं टार्गेट आपलं आहे की आपल्याला आपल्या ज्या सॉइल आहेत त्यांची सुपीकता मेंटेन करण्याची गरज आहे. नंतरच्या काही स्लाइड्स मध्ये आपण हे बघणार आहोत की एक नॅशनल लेवलचा म्हणजे आपल्याकडे पोखरा प्रोजेक्ट जो केला जातो त्याच्यामध्ये सॉइल हेल्थ कार्ड हे एक मेजर ऍस्पेक्ट आहे. आपल्या सॉइलची हेल्थ कशी आहे, आपली हेल्थ चांगली असेल, आता तुम्ही सध्या करोनाच्या सिच्युएशन मध्ये बघताय, सांगितलं जातं की दोज हॅव लेस इम्युनिटी, दोज हॅव सो मेनी डिसीजेस, ते लोक याच्यामध्ये त्यांचा डेथ रेट खूप जास्त आहे, ज्यांच्यात इम्युनिटी चांगली आहे दे कॅन सस्टेन, दे आर फायटिंग विथ द सिच्युएशन. सेम अप्लाइज टू द सॉइल, की सॉइल जर तुमची हेल्थ चांगली नसेल, सॉल्ट त्याच्यात अकॉमोडेशन खूप जास्त प्रमाणामध्ये असेल, यू कॅन्ट ग्रो अ सिंगल लीफ ऑन दॅट सॉइल. सो लुकिंग टू दिस फॅक्टर आपल्याला आपल्या शेतीचं म्हणजे माझं जर 5 एकर असेल तर किमान मी अर्धा गुंठ्यापासून सुरुवात करायला पाहिजे की माझा अर्धा गुंठा तरी ऑर्गॅनिक फार्मिंगच मी कंपल्सरी करणार, मग ते ऍटलीस्ट माझ्या घरापुरतं असेल फॉर फर्स्ट 1, 2, 3, 4 इयर्स. आफ्टरवर्ड्स मी त्याचा एरिया वाढवू शकते, मी त्याचं मार्केटिंग सुद्धा करू शकते. आणि असे आज अनेक शेतकरी आहेत, तुम्ही जर पारगाव तालुक्यामध्ये गहूच्या तिथे आहे तिथे सुद्धा सरदार मॅडम बघितल्या, आणि मी तुम्हाला खूप जणांची नावं सांगू शकते. आपल्याला टाइम कन्स्ट्रेंट आहे म्हणून इंडिव्हिज्युअल मी त्याच्यापर्यंत नाही जाणार, परंतु आज लोकांनी हे टास्क घेतलंय, आज त्यांचा होल लाईफ त्याला डिवोट करताय आणि हे जर लोक ते अचीव करू शकतात तर तुम्ही आम्ही काय. म्हणून हा फॅक्टर ग्रामीण पातळीवरती इच अँड इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांपर्यंत येण्याची खूप गरज आहे. आता ऍग्रिकल्चर ऍक्च्युअली ग्रीन हाऊसला इफेक्ट पण करत आणि ऍग्रिकल्चर म्हणजे ग्रीन हाऊस होण्याकरता पण इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात करत आणि ग्रीन हाऊस मुळे जे काही आपण जे प्रॉब्लेम फेस करतोय त्याचं सोल्युशन सुद्धा पुन्हा ऍग्रिकल्चर मध्येच आहे. जेवढा तुमचं ग्रीन कलर सॉइल वरचा वाढणार आहे तेवढा कार्बन वनस्पती जी आहे ती प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऍब्सॉर्ब करत असते आणि ऑक्सिजन सोडते. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये वातावरणामध्ये आपण जे म्हणतो की इंडस्ट्री आहेत हे सगळे इतर फॅक्टर्स आहेत, हे कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड ह्या सगळ्यांचे इमिशन जास्त मोठ्या प्रमाणात करते. तर ऍग्रिकल्चर किंवा फॉरेस्ट कव्हर म्हणजे ग्रीनरी हा एकच फॅक्टर आहे की जो याला सोल्युशन देऊ शकतो. तर ह्या सगळ्या फॅक्टर्स मध्ये आपण काय मेजर्स अप्लाय करायला पाहिजेत की ज्यामुळे आपण काही प्रमाणात का होईना त्या सिच्युएशनला तोंड देऊ शकतो. तर क्रॉप ट्रान्सफॉर्मेशन इव्हॅल्युएशन सिस्टीम पाहिजे की तुमचे ट्रॅडिशनल खरीप रब्बी आणि समर हे फिक्स आहेत, याच्यात खरीपमध्ये कुठली पिकं होणार, रब्बीमध्ये कुठली होणार, तर
जी सिच्युएशन आपण फेस करतोय, पाऊस कधी सुरू होतो, जास्त पाऊस कधी येतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, लॉजिकल थिंकिंग करून, नॉट ओनली सायंटिस्ट बट वी अवर सेल्फ इंडिव्हिज्युअल फार्मर वी बीइंग द ऑफिसर्स, आपण सगळ्यांनी या गोष्टीवरती कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला चेंजेस काही आणता येतील का, काही वेगळे प्रयोग करण्याची गरज आहे आणि ते डेफिनेटली करून त्याला सुरुवातच करायला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. अर्ली वॉर्निंग सिस्टीम, आता आपण वेदर बेस्ड इन्शुरन्स स्कीम आपण आणलेली आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला जी आपली मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून खूप सोफिस्टिकेशन इन मेसेजेस इन वॉर्निंग्स येणं गरजेचं आहे. त्या निसर्ग आहे पयान आहे त्याच्या वेळेस आपण बघितलं की आपल्याला अगोदर इंटिमेशन मिळवले होते, त्यांना आपण शिफ्ट केलं, तर याच टाईपने ऍग्रिकल्चरमध्ये लोकलाइज्ड आपल्याला तिथे इन्फॉर्मेशन जर मिळाली की नाशिक आहे, सटाणा तालुका आहे, द्राक्ष खूप मोठ्या प्रमाणात आहे, कांदा आहे, आणि अर्ली वॉर्निंगच नाही मिळाली, तर ही जी डेलिकेट क्रॉप्स आहेत त्याला तुम्ही गारपीट पासून किंवा खूप पाऊस झाला तर सगळे मणी गळून पडतात द्राक्षाचे, म्हणजे हातातोंडाशी आलेला तुमचा सगळा फायदा जो आहे तो क्षणार्धात जमिनीला मिसळून जातो. अर्ली वॉर्निंग सिस्टीम जर असेल तर आपण ऍटलिस्ट आपल्या मिनिमम जे मेजर्स आहेत ते शेतकरी त्याच्या लेवलवरती काही प्रमाणामध्ये करू शकेल. आणि ऍक्च्युली डेफिनेटली आय नो की याला सगळे पॉलिसी डिसिजन सुद्धा अवलंबून आहेत, परंतु आपले इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्वमेंट सुद्धा याच्यात आवश्यक आहे. नो विलेज फार्मिंग हा याच्यामधला एक मेजर ऍस्पेक्ट आहे जो खूप लोकांनी जपानमध्ये राबवला, आपल्याकडे सुभाष पालेकर राबवत आहेत. आपण मगाशी पण म्हटलं की लार्जर स्केल प्रोडक्शन हा आपल्या मोठा जरी असला तरी सुद्धा पार्टली आपण ह्या फॅक्टरीवरती काम करणं गरजेचं आहे. प्रोटेक्टेड हॉर्टिकल्चर जे आहे, बट आय नो की इट इज व्हेरी कॉस्टली, सो शेडनेट ऍग्रिकल्चर हा त्याच्यामधला जो काही पार्ट आहे त्याच्यावरती आपण ज्या ज्या एरियामध्ये म्हणजे जे आपले ड्रायलँड जे मोस्टली डिस्ट्रिक्ट आहेत तिथे आपण शेडनेट वरती काम करू शकतो की जी आपल्या कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं सेफ टाईपमध्ये तुम्ही व्हेजिटेबल किंवा इतर काही प्रोडक्शन हे सुद्धा करू शकता, अगदी तुम्ही एक्झॉटिक सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता. इन्शुरन्स स्कीम जी इन्शुरन्स सिस्टीमचं जे बॅकबोन आहे ऍग्रिकल्चरला ते अजून सोफिस्टिकेटेड अजून लोकलाइज्ड अशा टाईपमध्ये मायक्रो डिटेलिंग करून कसं करता येईल याच्यावरती सध्या सुद्धा काम चालू आहे. आपण याच्यामध्ये सगळ्यांचेच इनपुट्स आवश्यक आहेत कारण इथली सिस्टीम अजूनही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रो डिटेल्ड टाईपमध्ये इम्पॅक्ट अनालिसिस करून एक्झॅक्ट त्या लोकेशनला काय नुकसान झालेलं आहे आणि त्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला तिथे किती इन्शुअर करणं, कशा टाईपने इन्शुअर करणं गरजेचं आहे याच्यावरती अजून खूप प्रोग्रेस अपेक्षित आहे. हे आणखीन बरेचसे फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण काम करण्याची गरज आहे. रिड्यूस्ड, रिसायकल्ड, रियूज हा फॉर्म्युला तर पूर्ण ऍग्रिकल्चरमध्ये वापरला जातो पण तो जास्त प्रमाणामध्ये वापरला जायला पाहिजे आणि त्याचा ऑर्गॅनिक फार्मिंग याच्याशिवाय बेस्ट सोल्युशन दिसू शकत नाही. हे पुन्हा आपण तसेच हे बघतोय की ऍग्रिकल्चर सेक्टर इम्पॉर्टंट किती आहे पूर्ण ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये. नेक्स्ट, चेंजिंग प्लांटिंग डेट्स मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्याच्यावरती इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याच्या लेवल पर्यंत प्रयोगात्मक टाईपने काम करायला पाहिजे, डिफरंट व्हरायटीज करायला पाहिजे. जसं आता मी म्हटलं की कोकण एरियामध्ये सॉल्टी एरिया वाढतोय तर तिथे आता काही शेतकरी, कालचीच याची बातमी होती टीव्हीवरची बातमी होती की जो काळा तांदूळ आहे तो लोक आता पेरायला सुरुवात केली. लोकांकडे बीड आहे नाही असं नाही, परंतु मल्टिप्लिकेशन आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये एरिया कव्हर करणे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. कारण जो काळा तांदूळ आहे तो खूप सॉल्ट रेझिस्टंट आहे, त्यामुळे ज्या सॉल्टी सॉइल होती तर तिथे आपण ती व्हरायटी निश्चितपणे प्रमोट करू शकतो. ड्यू ड्रॉट अँड हीट रेझिस्टंट व्हरायटीज याच्यावरती आपल्या चारही ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे. आपल्याकडे ऑलरेडी अनेक हायब्रिड व्हरायटी, कॉम्पोझिट व्हरायटी आपण रिसर्च करून डेव्हलप केलेल्या आहेत, परंतु क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने सुद्धा आज अनेक पिकं घेतली जात आहेत, अनेक प्रयोग केले जात आहेत. फक्त विषय असा आहे की ऍग्रिकल्चर रिसर्चचा की जसं आता आपण कोरोनाच्या वॅक्सिन बद्दल बोलतोय
की सप्टेंबर मध्ये येणार होती आणि आज आपण म्हणतो की नाही आता कदाचित डिसेंबर, तर असा जो प्रकार आहे तो एग्रीकल्चर मध्ये सुद्धा होतो. बिकॉज यू कॅनॉट कम टू डायरेक्ट एनी कन्क्लुजन की ही व्हरायटी मी आज रिसर्च केली आणि उद्या इट इज अडॉप्टेबल टू ऑल लोकल एरियाज, मग तिथे जर काही प्रॉब्लेम झाले तर व्हॉट एल्स. या दृष्टिकोनातून इट टेक्स सम टाइम, द रिसर्च ऑलवेज टेक सम टाइम, तर याला पेशन्सची पण गरज आहे. परंतु हे प्रयोग आज सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये होत आहेत आणि इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांच्या पण टेबलवरती होत आहेत. त्या डायसच्या माध्यमातून म्हणजे मोस्ट ऑफ अस ज्यांना अवेअरनेस नसेल या संदर्भामध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून फक्त ही माहिती देण्याचा मी प्रयत्न करते. इन्क्लूड क्रॉप रेसिड्यू अँड हार्वेस्टिंग टेक्निक्स, पेस्ट डिसीज कंट्रोल, याच्यामध्ये तुमचे जीवामृत आहे, इतर ऑर्गॅनिक दशपर्णी अर्क आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर फार इफेक्टिव्ह होतो आणि तो निश्चितपणे करायला पाहिजे. Reducing use of fertilizers, I talked about that. Is next. हे ठीक आहे, तुम्हाला म्हटलं बायोगॅसचं की ते मिथेन प्रोडक्शन होत आहे बट ऍप्लिकेशन करायचं सरांनी पण मुद्दा घेतलेला आहे. तर आपण काय चेंजेस करायला पाहिजे की युनिफॉर्मिटी, माझं 10 एकरचं शेत आहे पूर्ण 10 च्या 10 एकर सोयाबीन हो, तिथे मला हेट्रोजेनिटी आणायला पाहिजे. लॉन्जिट्युडिनलच्या ऐवजी मला काही व्हर्टिकल क्रॉपिंग करता येतील का याचा पण मी विचार करायला पाहिजे. शॉर्ट टर्म वर्सेस लॉंग टर्म वरती मला काही प्लॅनिंग करता येईल. बेसिकली मला याच्यामध्ये म्हणायचं की तुमचं व्हेजिटेबल किंवा सिरियल क्रॉप्स वगैरे याच्या अलॉंग विथ दॅट आपल्याला फ्रूट कल्टिवेशन कडे मेजर प्रमाणामध्ये शिफ्ट होणं गरजेचं आहे. तसेच एरंड आहे, इतर काही पिकं आहेत की जी खरंच आपल्याला क्लायमेटिक कंडिशन इकडं तिकडं 1% 2% काही झाली तरी ह्या काही पिकं आहेत की ज्यांच्यावरती आपल्याला इफेक्ट कमी होताना दिसतो आणि तिथे मग आपल्याला ऍटलिस्ट जर 100% नुकसान होणार असेल तर 70% नुकसान होईल, मला 30% तरी प्रॉफिट होईल अशी कंडिशन आहे. अशा पिकांवरती आपण काही प्रमाणात डायव्हर्ट करण्याची गरज आहे. जीएम वर्सेस ऑर्गॅनिक डेफिनेटली, लिमिटलेस वर्सेस लिमिटेड प्लॅनेटरी रिसोर्सेस या गोष्टी आपण करण्याची गरज आहे. युरिया डीएपी चं जे प्लेसमेंट आहे की खोलवरती युरिया रोपला पाहिजे जेणेकरून युरियाचं तुम्हाला माहिती आहे की खूप लवकर डिझॉल्व्ह होतो आणि पाण्याबरोबर वाहून जातो. जर तो खाली डीप रूट हे केलं, त्याचं प्लांटिंग केलं किंवा तो डीएपी फॉस्फरसच्या बरोबर त्या युरिया डीएपी बिकेट्स असतात त्या स्वरूपामध्ये जर ऍप्लिकेशन केलं तर आपण ते लॉसेस कमी करू शकतो. ही एक मला नेटवरून एक इंटरेस्टिंग स्लाइड मिळाली की बांगलादेशमध्ये हाऊ पीपल आर ट्राईंग ऍट देअर लेवल. नेहमी फ्लडला फेस करणारा देश आहे हा, तर ते त्यांच्या लेवलवरती सबमर्सिबल रुरल रोड्स बघतात. आपण आताच्या कंडिशन मध्ये खूप जणांनी न्यूज वरती बघितलेलं आहे की जे गावांना दुसऱ्या गावांशी कनेक्ट करणारे जे पूल आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि कॉन्टॅक्ट सगळा तुटलेला आहे. तर अशा वेळी आपले लोकल आयटी की आपण काय इथे वापरू शकतो, तर ही त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. मगाशी मी ओझरत बोलले होते की नॅशनल इनोव्हेशन ऑन क्लायमेट रेसिलियंट ऍग्रिकल्चर जो पोखरा प्रोजेक्ट आपल्याकडे पण राबवला जातोय, हा नॅशनल लेवलवरती अनेक इतर राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये 100 जिल्ह्यांमध्ये हा प्रोजेक्ट राबवला जातोय. त्याचे काही फीचर्स आहेत पण खूप डिटेलमध्ये मी जात नाही कारण तुम्हाला हे प्रेझेंटेशन शेअर केले जाणार आहे. जे डिस्ट्रिक्ट आहेत तिथे हा राबवला जाते. बेसिकली त्याच्यामध्ये जे कृषी विज्ञान केंद्र आहेत तर त्यांना याच्यात अजून त्यांचं स्ट्रेंथनिंग केलं जाणार आहे. कम्युनिटी रेडिओ स्टेशन हा खरं माझ्या पण आवडीचा खूप विषय आहे. इन द पेरिफेरी ऑफ 30 किलोमीटर द लोकल न्यूज, द लोकल नॉलेज कॅन बी वाईड स्प्रेड ऑर कॅन बी एक्सटेंडेड टू द रिजन्स ऑर लोकल विलेजेस की जिथे तुमचं इतर कुठले रेंज जात नाही तिथे तुमचं हे खूप चांगलं ऍडवायझरी आहे. बाकी इतर तुम्हाला चित्र फोटोमध्ये दिसतायत काही गोष्टी आपण करू शकतो. नेक्स्ट नमन मॅडमनी हा मुद्दा मेन्शन केला होता की हाऊ स्मार्ट शुड बी द विलेज, इट शुड बी वेदर स्मार्ट, वॉटर स्मार्ट, कार्बन स्मार्ट, नायट्रोजन स्मार्ट, एनर्जी स्मार्ट, आणि मग त्याच्यासाठी काय तुम्हाला लॉजिक करायचे आहे, काय काय गोष्टी अप्लाय करायचे आहेत त्याचं इथे जिस्ट दिलेलं आहे. त्याचे इतर अजून ऍडिशनल पॉइंट आहेत.
हे मी मुद्दाम काही तुम्हाला फोटोज इथे शेअर केले. दिस इज द फोटोज ऑफ वेबसाइट एम किसान. तर एम किसान हे नवीन पोर्टल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आता फर्स्ट जी फोटो आहे तो केसीसीचा तुम्हाला दिसते किसान कॉल सेंटर. आणि तिथेच तुम्ही खाली क्लिक केलं तर तुम्हाला केसीसी डॅशबोर्ड किंवा स्टेट वाईज तुमच्या स्टेटमध्ये कुठल्या ठिकाणी किसान कॉल सेंटर्स अवेलेबल आहेत. वेअर द फार्मर कॅन हॅव द टेक्निकल नॉलेज ऑन द प्री कॉल. तर ते किसान कॉल सेंटर आहे. दुसरा जो डॅशबोर्ड मी इथे शेअर केलेला आहे तो एम किसानचा, हा तो लोकल आहे. थर्ड वन इज इंटरेस्टिंग, दॅट इज बायर सेलर कोऑर्डिनेशन. जे बी टू बी आहे की मला माझं मार्केटमध्ये सेल करायचं आहे अग्रिकल्चर नागपूर, मला शेतकरी म्हणतो मुंबई आणि मुंबई अराउंड जे वेस्टर्न महाराष्ट्राचे जे लोक आहेत दे आर व्हेरी लकी बिकॉज तुम्हाला मार्केट खूप जवळ आहे आणि सो तुम्हाला मार्केटचा प्रॉब्लेम नाही. बट हिअर द पोर्टल सेज की यू आर मे बी फ्रॉम नॉर्थ ईस्ट इंडिया और तुम्ही नागपूरमध्ये असाल, सिंधुदुर्गमध्ये असाल, ह्या प्लॅटफॉर्म वरती यू कॅन गेट द बायर्स, यू कॅन गेट द सेलर्स. दिस इज व्हेरी अन इंटरेस्टिंग पोर्टल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लॉन्च. आणि एनी फार्मर, एनी एनजीओ, एनी बायर, ट्रेडर, ऑर्गनायझेशन, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ऑल्सो कॅन रजिस्टर ऑन दॅट पोर्टल अँड हॅव द बाय अँड सेल ऑफ देअर प्रोड्यूस. द लास्ट वन नेक्स्ट, हे मेकॅनायझेशनचं मी मेन्शन केलेलं आहे. रादर दॅन व्हेरी हेवी अँड बिगर साईज ऑफ इम्प्लिमेंट्स, आपल्या लोकल अडॅप्टेशन प्रमाणे आपल्याला छोटी इम्प्लिमेंट्स कुठली युजफुल आहेत आणि ती ह्या योजनेमधून पण आपण प्रमोट करतोय आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या लेवलवरती जर केली तर कॉस्ट इफेक्टिव्ह पद्धतीने शेती इझिली करता येऊ शकते. कारण त्याच्यामध्ये नवीन जनरेशन इंटरेस्टेड आहे, दे आर नॉट तुमचे अगदी लेबर वर्क जे आहे त्याच्यात ते इंटरेस्टेड नाही. तुम्ही त्यांच्या हातात काही मशीन द्या, ते विलिंगली शेतीवरती काम करायला तयार आहे. सो वी आर फोकसिंग ऑन टू दॅट. नेक्स्ट, हे क्लायमेट वाईज कसे ते विलेजेस सिलेक्ट केलेले आहेत त्याचं एक फोटो आहे. नेक्स्ट, टेक्नॉलॉजीज आपल्याला काय काय याच्यामध्ये प्रमोट करायचे आहेत. कॅपॅसिटी बिल्डिंग आहे, एक्सटेन्शन फंक्शनरीची, फार्मर्सची, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केल्या. नेक्स्ट, तर मेजर आपल्याला ऍग्रिकल्चर सेक्टरला ह्या क्लायमेट चेंज इम्पॅक्ट पासून वाचवायचं असेल तर हे चार मेजर फॅक्टर, चार पाच मेजर फॅक्टर, इंजिनिअरिंग आहे, क्रॉप इन्शुरन्स आहे, नंतर कृषी सिंचन योजना जे मायक्रो इरिगेशन आहे आणि सॉइल हेल्थ कार्ड, ह्या फॅक्टर्स वरती वाईडली किंवा आपण ब्रॉडली त्यांना म्हणता येईल की याच्यावरती आपण जर काम केलं तर आपण काही प्रमाणात सोल्युशन देऊ शकतो. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, क्रॉप इन्शुरन्स स्कीमचे काही डिटेल्स मी आता पुढच्या स्लाइड्स मध्ये ऍड केलेत आणि आपण मग त्यानंतर प्रेझेंटेशन संपूयात. तर ही जी क्रॉप इन्शुरन्स स्कीम आहे ही वेदर बेस्ड केलेली आहे. अनेक ठिकाणी, अनेक म्हणजे मोस्टली ऑल डिस्ट्रिक्ट आता आपण कव्हर केले, काही तालुके अजून आपले आहेत त्याच्यामध्ये की जिथे वेदर स्टेशन आपण इन्स्टॉल केलेले आहेत आणि तो लोकल डेटा आपण सध्या समर्थ करतोय आणि त्याच्या बेसिस वरती. कारण ऍग्रिकल्चर आपण जे म्हणतो की आम्हाला वॉर्निंग्स लवकर, अर्ली वॉर्निंग्स मिळायला पाहिजे, पण अर्ली वॉर्निंग हे कधी देता येतात मेट्रोलॉजी डिपार्टमेंटला, जेव्हा त्यांच्याकडे बॅक डेटा असतो वेदर मध्ये कसे चेंजेस होतात ह्या डेटाचे अनालिसिसच्या बेस वरती ते आपल्याला सिग्नल्स देतात. हा डेटाच खरं म्हणजे आपल्याकडे लार्जर टाईप मध्ये अगोदर अवेलेबल नव्हता लोकल स्वरूपामध्ये. अगदी हार्डली दोन चार ठिकाणी आपल्याकडे मेजर वेदर स्टेशन होते. तर आता आपण हे वाईड स्प्रेड करतोय आणि त्या बेसिसवरती आपण स्कीम ना, इन्शुरन्सची जी स्कीम आहे तिथे आपण हा बॅक एंडेड डेटा अवेलेबल करतोय. नेक्स्ट, द 5% ऑफ सम अश्युअर्ड ऑर ऍक्च्युरियल विच एव्हर इज लोअर फॉर हॉर्टिकल्चरल क्रॉप्स, ह्या स्कीम मध्ये आपण दोन पार्ट केलेले. फळबागांसाठी एक इन्शुरन्स स्कीम आहे आणि एक अन्नधान्य पिकांसाठी. ह्याचे डिटेल आता ऍक्च्युअली प्रीमियम रेट 30% ऑफ सेंट्रल शेअर जो आहे तो 12.5% लिमिटेड आहे आणि अदर रिमेनिंग शेअर जो आहे तो स्टेट याच्यामध्ये बघतो. शेतकऱ्यांनी वेळेमध्ये काही पुढच्या स्लाईड मध्ये तुम्हाला मी ते देते की प्रॉपराईज डेट्स काय फिक्स केलेले आहेत अग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये. इनफॅक्ट www.krushi.maharashtra.gov.in www.krushi.maharashtra.gov.in या ऍग्रिकल्चर विभागाच्या वेबसाईट वरती यु विल गेट डिटेल्स ऑफ
ऑल स्कीम सगळ्या गाईडलाईन तुम्हाला अवेलेबल आहेत आणि मराठी मध्ये अवेलेबल आहेत, इंग्लिश मराठी दोन्ही अवेलेबल आहेत. आमचे ऍप्स अवेलेबल आहेत, शेतकरी मासिकचे ऍप आहे की जे तुम्हाला मंथली ऍग्रिकल्चर टेक्निकल नॉलेज सुद्धा मराठीमध्ये अवेलेबल करून देतं. तर प्लीज या एक्सटेन्शन मीडियमचा वापर वाईड स्प्रेड ह्या शेतकऱ्यांपर्यंत मेजर जितकं होईल तितकं एक्सटेन्शनचं अधिकाऱ्यांचं काम डेफिनेटली कमी होईल. तर ह्या माध्यमातून मी इन्फॉर्मेशन मिळू शकते. नेक्स्ट, ऑल फार्मर्स आर कवर्ड, 30 डिस्ट्रिक्ट आर इंटू इट. अँड बाहेर पिकं कुठली कुठली याच्यामध्ये, ऑरेंज मीट ऑरेंज, पोमोग्रेनेट लाईम गोवा बनाना ऑरेंज, हे सगळे याच्यामध्ये कवर केलेले आहेत. स्ट्रॉबेरी सध्या पायलट बेसिस वरती आहे. नेक्स्ट, तर इथे आपल्याला कव्हर जो पिरियड आहे तो दिलेला आहे की इन्शुअर्ड पिरियड किती आहे प्रत्येक पिकासाठी आणि वेदर पॅरामीटर्स म्हणजे आपण सुरुवातीपासून डिस्कस करतोय की आपण काय इम्पॅक्ट फेस करतोय ते सगळे इम्पॅक्ट तुम्हाला इथे लिस्ट आउट केलेले दिसते. डेफिसिट रेनफॉल आहे, ड्राय स्केल आहे, हाय रेनफॉल आहे, हाय ह्युमिडिटी आहे, ऑल दिस थिंग्स. नेक्स्ट, सेम फॉर अदर क्रॉप्स. नेक्स्ट, ही अमाऊंट सम इन्शुअर्ड किती आहे क्रॉप वाईज याचे डिटेल दिलेलं आहे. नेक्स्ट, प्रधानमंत्री कृषी विमा योजना याच्यामध्ये तुमचे सगळे अन्नधान्य पिक कव्हर केलेले आहेत, पल्सेस वगैरे पण आहेत. नेक्स्ट, मेजर फीचर्स तुम्हाला दिलेले आहेत त्याच्या, इन्क्लुडिंग फार्मर्स कंपल्सरी याच्यामध्ये आपण घेतोय, नॉन कंपल्सरी कंपल्सरी रिस्क कव्हर्ड सोईल टू हार्वेस्टिंग अँड अदर रिस्क आर ऑल्सो इन्क्लुडेड इन दॅट, नॅचरल फायर लाइटनिंग स्टॉर्म. नेक्स्ट, मिड सीझन ऍडव्हर्सिटी, पोस्ट हार्वेस्ट कॉस्ट, युटिलाइज्ड कॅलॅमिटी, हे सगळं आपण क्लायमेट चेंज मध्येच इन्क्लूड केलेलं आहे आणि हे इन्शुरन्सच्या स्कीम मधला मेजर मॅन्डेट आहे. नेक्स्ट, क्रॉप्स कुठली इन्क्लूड आहेत या स्लाइड मध्ये डिटेल मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट, हाऊ टू कॅल्क्युलेट इट कॉम्पेन्सेशन. नेक्स्ट, आणि सबसिडी तो पॅटर्न जो आहे, ऍक्च्युली दिस इज फॉर द एक्सटेन्शन ऑफिसेस बट फॉर इन्फॉर्मेशन it. So climate change is the reality we have to face it, and by all means not only farmers, officers and policy makers, they all have to come hand in hand for this problem. Thank you very much. Sorry. Thank you Bandhane madam, khup vistrut tarikeni ani जे काही पॉलिसी डायरेक्टिव्ह आहेत ते तळागाळापर्यंत कशा प्रकारे आपल्याला इम्प्लिमेंट करायचं याच्याबद्दल लोकांना कल्पना दिल्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आता आपल्याबद्दल डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी साहेब आहेत, म्युन्सिपल कमिशनर कोल्हापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. सरांचं ज्ञान सगळ्यांनाच असणार आहे जे कोणी इथं प्रशिक्षणार्थी किंवा ऑफिसर्स आणि बाकी जण इथं आहे, पण जे मला माहिती आहे ते सर तळागाळात काम करणारे की त्यांना फील्ड लेवलची तंतोतंत माहिती असते, कारण स्वतः ते खालपर्यंत जातात. नंदुरबार मध्ये पण मला ह्याचा अनुभव आलाय, कोल्हापूरच्या फ्लड मध्ये सर स्वतः जाऊन लोकांना बाहेर काढत होते, कोरोनाच्या वेळेस पण सरांना रस्त्यावर बघितलंय. त्यामुळे सरांचं काम जे आहे ते फील्ड लेवलचं जे काम आहे ज्याच्याने ऍडमिनिस्ट्रेशन कसं एक त्याच्यात सुसत्रता आणता येते, आणि असं काम असणाऱ्या ऑफिसर्सचा अवॉर्ड्स आणि हे जे आहेत ते तर खूप आहेत. मी जर वाचायला गेलो तर थोडा वेळ लागेल, पण सर एक डॉक्टरेट पण आहेत फिलॉसॉफी मध्ये, वॉटर सॅनिटेशन मध्ये त्यांनी महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात काम केलेलं आहे. आणि आज पहिल्यांदा तर आम्ही यशदातर्फे सरांचं स्वागत करतो, NIDM तर्फे सरांचं स्वागत करतो. तसंच आम्ही क्षमस्व आहोत की थोडासा उशीर झाला सर आपल्याला हे येण्याकरता आणि आपल्याला थांबावं लागलं त्याबद्दल, पण आम्ही सगळेच आपले अनुभव ऐकण्याकरता उत्सुक आहोत.
मी डॉक्टर कलशेट्टी साहेबांना रिक्वेस्ट करतो की सर आपण आपले अनुभव शेअर करा. डॉक्टर कलशेट्टी सर. शेट्टी आता सध्या मी आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका आहे आणि आज आपण एक वेबिनारवर अतिशय चांगलं ग्रामीण क्षेत्रातील आमचे सर्व गट विकास अधिकारी ग्रामीण विकासातील विविध अधिकारी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सगळे उपस्थित आहेत. अनेक जण ओळखतात मी करिअरची सुरुवात डेव्हलपमेंट केंद्र पासूनच केली आणि मी बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO आणि गट विकास अधिकारी मी खेडला राहिलो, साताऱ्याला राहिलो, नंतर सांगली जिल्ह्यामध्ये मी डेप्युटी सीओ म्हणून 6.5 वर्ष होतो. नंतर राज्य लेवलवर आलो, राज्य लेवलवर येऊन मी स्वच्छता अभियानाचा हगणदारी मुक्त गावाची चळवळ आम्ही उभी केली. त्याच्यानंतर आपण ठिकाणी उपसचिव पंचायत राज म्हणून राहिलो, पॉलिसी लेवलवर काम केलं, नंतर मध्ये आलो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळला काम केलं, म्हणून मी 3 वर्ष होतो आणि जवळपास 1.5 वर्ष होऊन गेले, 19 महिने झाले मला मी कोल्हापूर महानगरपालिकेत नागरिक क्षेत्रात म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट मध्ये मी काम करतो. माझी आपल्या सगळ्यांना तुम्ही सगळे भाग्यवान आहात ग्राम विकास मध्ये काम करता. ग्राम विकास मध्ये आपण जर गेलो आपले पंचायत राज व्यवस्था का आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सुरू केलं विकेंद्रीकरण आणि माहित आहे 73वी घटना दुरुस्ती झाली, 74वी घटना दुरुस्ती झाली, पॉवर टू पीपल लोकांना अधिकार आणि आपल्या महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमामध्ये पहिल्यापासून ग्रामसभेची तरतूद आहे. 2 ग्रामसभेची तरतूद. नंतर आम्ही त्या कायद्यामध्ये सुधारणा केली 4, म्हणजे मी सुरुवातीच म्हणतो की नंतर आता आपण अमेंडमेंट केलं 4 ग्रामसभा. म्हणजे मला किती ते आता सध्या माझ्या आता आपण ग्रामसभा बळकटीकरणासाठी आपण प्रयत्न केला आणि त्यासाठी ही संख्या का वाढवली ग्रामसभेची, कारण लोकांना अधिकार, लोक निर्णय घेऊया आणि त्यानंतर खरं आपलं जे बदल सुरू झाले, ग्राम अभियान सुरू झालं. 92 मध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे, लोक चळवळ झाली पाहिजे आणि 2 ऑक्टोबर 2000 ला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू झालं. ग्राम स्वच्छता अभियानाच्या त्या अभियान फॉर्मेशन करताना माझ्यासारख्या एका ग्राम विकास अधिकाऱ्याला सहभाग मिळाला आणि आम्ही मध्ये मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली आणि संत गाडगे बाबा अभियान एक लोक चळवळ बनली. त्यावेळेचे काही ग्राम विकास अधिकारी असतील की आमचे डॉक्टर KM नागरगोजे सर पण आहेत, त्याच्यात आमचे मार्गदर्शक आहेत,
ते स्वतः ग्राम अभियानात होते. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पाहिलं आणि लोकांचा सहभाग, लोकांचा पुढाकार. माझी सर्व अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की लोकांचा सहभाग घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर आपण पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना ग्राम विकास विभागाने काढली. त्यानंतर ठगणदारी मुक्त गाव चळवळ सुरू केली. आपण कुठलंही अनुदान न देता गावं आपले गाव हगणदारी मुक्त करायचे आणि निर्मल ग्राम पुरस्कार सुरू झाला. निर्मल ग्राम पुरस्कार मध्ये आपण बक्षीस त्या ठिकाणी द्यायला लागलो आणि सगळ्यात जास्त बक्षीस घेणारा कुठलं राज्य असेल तर महाराष्ट्र. आणि त्याच्यामध्ये त्याच सगळं क्रेडिट मी तिथल्या बीडीओंना ग्रामसेवकांना सरपंचांना सर्व लोकप्रतिनिधींना मी देतो. डेप्टी सीओ सीओ साहेब हे आलेच, परंतु मी त्यावेळी पाहत होतो की मी राज्य लेवलवर होतो आणि राज्य लेवलवर मी पाहत होतो चळवळ म्हणून तुम्ही सगळ्यांनी या हगणदारीकडे पाहिला, निर्मल ग्रामकडे पाहिला. संपूर्ण स्वच्छता अभियानाला आता स्वच्छ भारत मिशन माननीय पंतप्रधान मोदयांनी स्वच्छ भारत मिशन यावर संपूर्ण देशभर आणि आपल्या राज्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचं काम केलं की या कामामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाणीव जागृती जनजागृती आईसी महत्वाची आहे. कुठल्याही ग्राम विकास अधिकाऱ्यांनी एक ध्यानात घेतलं पाहिजे की कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी पहिला जे सांगितलं की लोकांचा सहभाग पाहिजे, ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांचा पुढाकार कसं घेतला पाहिजे ते आपण पाहिलं पाहिजे. म्हणून आम्ही काही अधिकारी आज ग्राम विकास मध्ये आम्ही आयएएस मध्ये आलो. आमचे नागरगोजे सर तरी आमचे मार्गदर्शक आहे. आम्ही सगळ्या पद्धतीनं आम्ही गट विकास अधिकारी असताना डिप्टी सीओ असताना ज्या पद्धतीनं लोकांच्या सहभागावर भर द्यायचो, जनजागृती आईसी इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन जाणीव जागृती कशा पद्धतीनं झाली पाहिजे ते अत्यंत महत्वाचं. मी जिल्हाधिकारी नंदुरबार असताना सुद्धा आम्ही पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम असेल, सरदार सरोवर प्रोजेक्ट मधला पुनर्वसनाचा कार्यक्रम असेल, पुनर्वसनामध्ये सुद्धा आम्ही त्यांना सहभागी करून घेतलं, ज्यांच्यासाठी त्यांना सहभागी करून घेतलं म्हणून यश आलं. तुम्हाला जर तुमच्या त्या प्रकल्पामध्ये त्या कार्यक्रमामध्ये यश पाहिजे असेल तर ज्यांच्यासाठी कार्यक्रम आहे त्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. तो कुठलाही क्षेत्र असू द्या. मी महसूल मध्ये गेलो, मी जिल्हाधिकारी म्हणून काम करताना पोषण मुक्त अभियान आम्ही राबवलं. त्या ठिकाणी महिला बचत गटाची चळवळ उभी केली. हे सगळं करताना आणि मायक्रो प्लॅनिंग सूक्ष्म नियोजन आराखडा आम्ही जो बनवला यशदाच्या मदतीनं त्याच्यामध्ये लोकांचा. आणि मी आता तुम्हाला सांगतो नगर विकासच बोलतो आता तुम्हाला, म्हणजे ग्राम विकास बद्दल तुम्हाला माहित आहे अनेक जण त्याच्यावर बोलतील. मी नगर विकास मध्ये आलो, मी त्यावेळी विचार करत होतो बा मी तरी सर्व क्षेत्र ग्राम विकास मध्ये आणि मी नंदुरबार सारख्या आदिवासी भागामध्ये जिल्हाधिकारी होतो, मी कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून आलो आणि आयुक्त म्हणून आल्यानंतर मी इथले सगळे प्रश्न पाहिले. आपण कशात एक्सपर्ट आहोत, आपलं कार्यक्षेत्र काय आहे, लोकांना इन्वॉल्व करणं. ग्राम विकास विभागाने आम्हाला शिकवलं लोकांना इन्वॉल्व करणं, स्वच्छता स्वच्छतेमध्ये कशा पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिकेत काम करता येईल,
इथं मला सांगितलं की अहो साहेब काय तुम्ही आयुक्त झाला हे बघा तुमची जयंती काय तुमच्या जयंती नाला किती खराब आहे सगळं किती वर्षानुवर्ष सगळे जण कचरा आहे पंचगंगा प्रदूषणाचा विषय होता. मी ठरवलं की आपण लोकांचा सहभाग घेऊन युवकांचा सहभाग घेऊन काम करायचं. तुम्हाला सांगतो कोल्हापूर शहरामध्ये मागच्या रविवारी 4 तारखेला 75वा रविवार आम्ही लोकसहभागातून स्वच्छता दिवस साजरा केला. दर रविवारी मी आल्यानंतर सांगितलं होतं एक सुद्धा सुट्टी घेणार नाही, एक सुद्धा सुट्टी न घेता 75 रविवार आम्ही ती जयंती नदी नाल्याचं नदी कसं करता येईल जवळपास 2500 टन गाळ असेल त्या ठिकाणी डेब्री असेल त्या ठिकाणी प्लास्टिक असेल हे सगळं आम्ही काढलं आणि ती नदी वाहती केली. मागच्या वर्षी मोठा महापूर आला त्या महापुराचा कोल्हापूर शहरात आम्ही लवकर सुरू शकलं नाही कारण आम्ही ज्या पद्धतीनं लोकांच्या सहभागातनं हे सगळं आम्ही नाल्याची नदी केली होती ही नदी वाहती राहिली आणि लोकांचा कॉन्फिडन्स अजून वाढला. कोल्हापूर शहरामध्ये एवढा मोठा पूर असून एक सुद्धा कॅज्युलिटी नाही कॅज्युलिटी नाही एक सुद्धा जखमी झालेला नाही सगळ्यांना आम्ही सुरक्षित काढलं का आयुक्त आणि लोकांचे संबंध आयुक्त आणि एनजीओचे संबंध आयुक्त आणि लोकप्रतिनिधींचे संबंध म्हणून तुम्ही गटविकास अधिकारी आमचा हा विकास अधिकारी हा या सगळ्या बरोबर एनजीओ असेल तालीम मंडळ असेल महिला मंडळ असेल बचत गट असेल या सगळ्यांना घेऊन जर काम केला तर तुम्हाला कुठेही अडचण येत नाही. 90-95-94% पर्यंत मी प्रदूषण रोखण्याचं काम या ठिकाणी करू शकलो फक्त पर्यावरण तज्ञ माझ्या बरोबर मदतीला हे आज आपण या पद्धतीनं ही अभियान आपण या ठिकाणी केली. मला या ठिकाणी सांगायचंय इन्वॉल्व झाल्यानंतर काय होते कोरोनाच्या बद्दल मी एक उदाहरण देतो. माझ्याकडे जवळपास 60-64 झोपडपट्टे आहेत. झोपडपट्ट्यामध्ये माझ्याकडे कोरोना घुसलेला नाही कुठलेही मेजर केसेस नाही. तुम्हाला सांगतो का पहिल्यापासून याच्यावर लक्ष दिलं मी पहिल्यापासून हे कोरोना यायच्या अगोदर पासून प्रत्येक झोपडपट्टीला एक अधिकारी दाट वस्तीला एक अधिकारी मी जे आम्ही व्हिडिओ म्हणून करत होतो तेच मी ठेवलं. व्हिडिओ म्हणून आम्ही विस्तार अधिकाऱ्यांना भाग वाटत तू कुठला ऍग्रिकल्चरचा असू द्या इंडस्ट्रीचा असू द्या कुठलाही असू द्या आम्ही करायचं. मी कलेक्टर नंदुरबार असताना हेच केलं की मी सगळे तहसीलदार सगळे प्रांतांना सगळ्या डिप्टी कलेक्टरना इन्वॉल्व्ह केलं म्हणून मी पुनर्वसनाचं काम चांगलं करू शकलो इतर कामं त्या ठिकाणी केलो. एक गाव पाण्यानं वाहून गेलं ते गाव लोकसहभागातून उभं केलं 5 पैसे सरकारचे पैसे नाही आज कलशक्ती नगर म्हणून आहे. म्हणजे माझं तुम्हाला एकच विनंती आहे मला तुम्हाला मला थोडं वेळ कमी आहे मला एका ठिकाणी जायचं आहे तुम्हाला कळेल पण व्हायरल मध्ये झालं असेल की माझा आज शेवटचा दिवस कोल्हापूर महानगरपालिकेतला आहे काही काळ आहे माझी बदली झालेली आहे. परंतु मी कोल्हापूरमध्ये 19 महिन्यामध्ये लोकांच्या सहभागातन जे काही मी काय म्हणतो ग्रामविकासचा अधिकारी कुठेही गेला तर तो त्याचं तत्व लोकसहभाग लोक समन्वय आपल्या अनेक ठिकाणी तुम्ही जोपर्यंत लोकप्रतिनिधी बरोबर समन्वय व्यवस्थित करणार नाही तुम्हाला कामाला स्पीड मिळणार नाही. आज एवढे आपले विकासाचे कार्यक्रम आहेत विकासाचे कार्यक्रम आपले आहेत या सगळ्या विकासाच्या कार्यक्रमामध्ये लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.
आणि या ठिकाणी माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की मी जे सांगत होतो की त्या झोपडपट्टीमध्ये आम्ही संपर्क अधिकारी दिले ग्रामविकासच्या सर्व जनजागृती केली लोकांमध्ये अवेअरनेस केला आरोग्याबद्दल सांगितलं मास्क दिले मग त्यांना पकडून दिलं आम्हाला यश मिळालं कोरोनामध्ये आम्ही कंट्रोल करू शकलो. आता सुद्धा आम्ही नो मास्क नो एंट्री. आता दररोज मी संध्याकाळी कोल्हापूरमध्ये काय करायचो कोल्हापूरमध्ये संध्याकाळी एक तास लोकांबरोबर एक तास लोकांबरोबर फिरणे जाणे जनजागृती करत मास्क वापरा सॅनिटायझरचा हात धुवा. तुम्हाला सांगतो आता 15 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय हात धुवा मोहीम दिवस आहे आणि किती वर्ष झालं सांगतो तो साबणानं स्वच्छ हात धुवा नेहमी हात स्वच्छ ठेवा हात हे नेहमी स्वच्छ ठेव म्हणजे मी सांगत होतो सांगलीमध्ये मी सुरू केलं 2002 हात धुवा मोहीम आज आंतरराष्ट्रीय हात धुवा मोहीम आहे. म्हणून माझी माझी सगळ्या विभाग विकास अधिकाऱ्यांना विनंती आहे आपण अनेक गावं तुम्ही मॉडेल बनवू शकता अनेक गावं मॉडेल बनवू शकता. म्हणून मी जास्त वेळ आपला घेत नाही मला एक 15-20 मिनिटं बोलायला सांगितलं होतं मी परत माझी विनंती आहे की परत मी एक तास दीड तास तुम्हाला देईल. तुम्ही सगळे मला भेटला माझे सगळे अधिकारी भेटले माझे मार्गदर्शक भेटले याच्याबद्दल मला आज फार आनंद वाटतो. मला जायचं आहे आणि मला 4 झेंडे डोर करायचं आहे तरी सुद्धा मी म्हणलं की आज मी वाट पाहत होतो मॅडमचं प्रेझेंटेशन चाललं होतं मी म्हणलं सगळ्यांशी आपण या ठिकाणी बोलूया आणि माझं एकच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी ग्रामविकास मध्ये आम्ही सगळे आम्ही नागरगोजे साहेब असतील आमचे सगळे किती सुनील चव्हाण असतील आमचे अनेक म्हैसेकर साहेब आमचे दीपक म्हैसेकर साहेब हे सगळे जे अधिकारी आहेत हे सगळे अधिकारी आम्ही पाहत होतो की आम्ही सगळे कधीही कंटाळलो नाही. ग्राम विकास आम्ही अभिमान बाळगायचो आम्ही ग्राम विकासचे अधिकारी आहेत. आज सुद्धा मी सांगतो आय एम ए डेव्हलपमेंट ऑफिसर माझ्याकडं हे सगळं आणि आम्हाला यशदानी घडवलेलं आहे. म्हणून मित्रांनो स्वच्छता आरोग्य याचा घनिष्ठ संबंध आहे आणि ह्या दोन्हीमध्ये लोकांची मानसिकता बदलायची आहे. मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती करते लोकांना चांगल्या सवयीच्या बद्दल आपण आता इथं आपण कोरोनामध्ये तेच करतो मास्क लावायची एक सवय एक जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. हात वेळोवेळी धुणं सॅनिटायझर लावणं सुरक्षित अंतर ठेवणं हे अत्यंत महत्वाचं. आपण सगळ्यांनी या पद्धतीनं काम करावं आपल्या सगळ्यांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. सर खूप खूप धन्यवाद आपले आपलं मार्गदर्शन आपले जे शब्द होते ते सर्व गाव पातळीवर ग्राम विकासात काम करणाऱ्या लोकांचं मनोबल नक्कीच वाढवणार आहे. आपण जो एक मंत्र दिला की लोकांचा विकास हा लोकांच्या सहभागानेच होणार हे अत्यंत बरोबर आहे आणि त्याच सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली असेल. तसच जनजागृती हा समाजाला ज्या बदलत्या वातावरणात कशा प्रकारे आपण राहायचं आहे ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकेल याची पण नोंद घेतली. आपलं कार्य सगळ्यांनाच माहिती आहे सर आणि पंचगंगा जे आपण काम केलंय आणि आता जो आपण 75वा स्वच्छता दिवस प्रदूषण मुक्त पंचगंगाचा जो दिवस साजरा केला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद सर. आणि आपण दिलेला हा अमूल्य वेळ खूपच आम्हाला उपयुक्त ठरेल आणि आपण सांगितल्याप्रमाणे आपण जे आश्वासन दिलं त्याप्रमाणे पुढच्या ह्याच्यात आम्ही नक्कीच आपल्याशी 1-1.5 तास संवाद साधायचा प्रयत्न करू फेस टू फेस किंवा या ऑनलाईन ह्यानी. पण ऑनलाईन ह्यानी आपण खूप मोठ्या प्रमाणात लोकांशी सहभाग साधू शकतो त्यामुळे
आम्ही त्याचा नक्कीच नोंद घेऊ. परत एकदा सर आपले धन्यवाद, आपल्या एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूपच धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आता आपण आजच्या शेवटच्या सत्राकडे येतोय आणि ह्या सत्रात आपल्या बरोबर पोपट शिंदे साहेब आहेत. पोपट शिंदे साहेबांचं लहान मळ आपलं काम सगळ्यांनाच माहिती आहे. पोपट शिंदे साहेबांचं आम्ही यशदामध्ये पण एक कार्यक्रम ठेवला होता, त्याच्यात मी त्यांचे अनुभव ऐकलेले आहेत. त्यांनी ज्याप्रमाणे तिकडं वन सृष्टीला जो पुरवठा दिलेला आहे आपल्या रानमाळात आणि त्याच्यामुळे जे त्यांनी पर्यावरणाचं संरक्षण केलेलं आहे ते खरंच प्रशंसनीय आहे. सरांनी सरांना 2006 मध्ये स्टेट लेवलचं वनश्री पुरस्कार मिळालं होतं. संत तुकाराम वनग्राम अवॉर्ड पहिलं 2008 मध्ये. तसंच इको फ्रेंडली विलेज आपले घोषणा करतात त्यांना स्टेट गव्हर्नमेंटकडनं मिळाले होते, मिळालेले आहे. आणि असा काम करणारा जो व्यक्ती आहे त्यांना ते बिनविरोध 10 वर्ष कंटिन्युअस सरपंच होते. त्यांच्याकडनंच आपण ऐकून घेऊया त्यांनी कशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापनात जे इको सिस्टीम आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे जे आपल्याला पहिल्या सेशन मध्ये पण सांगितलं, बांखिले मॅडमनी पण सांगितलं. आणि एक गावात कशा प्रकारे त्यांनी विदाउट एनी हेल्प कसं त्यांनी एक डोंगर जो त्याच्यावर वृक्ष नव्हते तिथे पूर्ण जंगल बनवलं ते त्यांच्याकडनंच आपण ऐकून घेऊ. शिंदे साहेब आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, 10-12 मिनिटच आहेत. मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की आपण त्याच्यात मनोगत मांडावं. शिंदे साहेब नमस्कार. समाजामध्ये येणाऱ्या समस्या उभ्या राहतात किंवा आपण त्याला आपत्ती म्हणतो, आपत्ती येतात. त्याच्यामध्ये अनेक कारणं असतात आणि या कारणांच्या मुळाशी गेल्यानंतर आपण निसर्गाशी बेईमानीपणाने वागतो अशा असं निदर्शनाला येतं. आपण आज एक साधी गोष्ट विचारून घेतली की कोणालाही विचारलं तर मूलभूत गरजा काय माणसाच्या असं विचारलं तर अन्न वस्त्र निवारा असं आपण लोक सांगतात. पण अन्न वस्त्र निवाऱ्याच्या आधी माणसाला पाणी लागतं, ऑक्सिजन लागतो, त्या गरजामध्ये येत नाही. हे वर्षानुवर्ष तेच चाललंय, अन्न वस्त्र निवारा, रोटी कपड्यावर मकान. मग हे पाणी आणि ऑक्सिजन का त्यामध्ये येत नाही, त्याला कारण आहे ते फुकट मिळतं निसर्गाकडून. म्हणजे फुकट खाय त्याला स्वस्त माग नाही असं म्हणतात ना, ते फुकट खाणाऱ्याला काय त्याचं त्यांचे नावच त्याच्यामध्ये येत नाही. आता हे ऑक्सिजन जो आहे तो आपल्याला झाडापासून मिळतो. झाडांचा उपयोग पाऊस पडण्यासाठी होतो. मग या दोन्ही गोष्टी जर झाडापासून मिळतात त्या झाडांसाठी आपण काय करतो, खरं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. की आपण जर जिवंत आहोत पण मिळणाऱ्या ऑक्सिजनमुळे जिवंत आहोत, निसर्गाकडून मिळणाऱ्या पाण्यामुळे जिवंत आहोत, आणि मग आपण त्याचा विचार करत नाही. आणि आता तर इतक्या चालल्यात की काय समजतच नाही लोकांना. ज्या निसर्गाकडे इतकं दुर्लक्ष झालं, त्या निसर्गाची एवढी हानी होते. आज महाराष्ट्रामध्ये 30% वनक्षेत्र वनाच्छादित क्षेत्र आहे, पाहिजे 33% म्हणजे 60% नाही. आणि वनांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, झाडांच्या बाबतीत बोलायचं झालं, झाडं हे आपलं जीवन आहे. आता एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, माणसाला एका माणसाला एका दिवसाला दिवसभरासाठी अन्न लागतं सरासरी 1 किलो. सरासरी याचा अर्थ कुणी 1/2 किलोच भागवतं, भागतं कोणाला 300 ग्रॅम लागतो, कोणाला 700 ग्रॅम लागेल, कोणाला 800 ग्रॅम लागेल, कोणाला 1 किलो लागेल, तर 1.5 किलो लागेल. तर हे 1 किलो अन्न माणसाला लागतं. पाणी लागतं 4 ते 5 लिटर आणि ऑक्सिजन लागतो 28 किलो. विचार करा,
28 किलो ऑक्सिजन म्हणजे साधी गोष्ट नाही. 28 किलो म्हणजे 10,000 किलोची 3 ऑक्सिजनचे सिलेंडर. आता एक सिलेंडर लावायचं म्हटलं तर काही साध्या दवाखान्यामध्ये ते 4 सगळ्या सर्व्हिस चार्जेस आहेत. काही दवाखाने 8,000 घेतात, 10,000 घेतात. मग सरासरी आपण 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 जर समजा विचार केला की 5,000 धरली एका सिलेंडरचे, रोज 15,000 रुपयाचा ऑक्सिजन एका माणसाला लागतो रोज. कधी गोष्ट नाही, आपण कधी विचार करत नाही या गोष्टीचा. आणि एका महिन्याला 4,500,000 रुपयाचा ऑक्सिजन एक माणूस घेतो, त्याचप्रमाणे 1 वर्षाला 54 लाख, आणि 60 ते 100 वर्ष जर माणसाची आयु मर्यादा धरली त्यातला मध्य सरासरी काढली 80 वर्ष, तर 80 वर्षात माणूस 43 कोटी रुपयाचा ऑक्सिजन घेतो. आता हे एवढं झाडापासून मिळतं त्यासाठी आम्ही काय करतो? आम्ही काहीच करत नाही. जी करणारे आहेत, जी आपोआप वाढते किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट करते, की आपण स्वतः काय करू शकतो याचा विचार करण्याची गरज आलेली आहे, तसं विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि असं जर आपण वागलो नाही, कारण 28 किलो रोज जर ऑक्सिजन लागतो, एक झाड देतं ऑक्सिजन सरासरी 7 किलो. बरं, याच्यामध्ये कसं आहे, अन्नाला आपण सरासरी 1 किलो म्हटले, पाण्याला सरासरी 4 ते 5 किलो म्हटले, परंतु 28 किलो ऑक्सिजनला सरासरी नाही. या देशाचा पंतप्रधान असेल, अन्य कोणत्याही देशाचा पंतप्रधान असेल, त्या देशातला एखादा मजूर असेल, त्या देशातला भिकारी असेल, त्या देशातला वेडा असेल, त्याला सुद्धा 28 किलो ऑक्सिजन लागतो. जो जिवंत माणूस आहे तो कोणी असो, त्याला 28 किलो ऑक्सिजन लागतो. याच्यामध्ये सरासरीची भानगडच नाही, कमी विचारच करायचा नाही. मग ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे? मी शिक्षक म्हणून नोकरीला होतो, माझ्या डोक्यात ही ज्या वेळेला सुरू झालं, ए राजू, ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला मी अत्यंत अस्वस्थ झालो की आता काहीतरी केलं पाहिजे. मी नोकरी 15 वर्ष आधी नोकरी सोडली, आणि 15 वर्ष आधी नोकरी सोडून हे काम करायला लागलो. माझ्या कौटुंबिकेच्या जीवनामध्ये माझ्या मिसेसने मला चांगली साथ दिली. तिने पण नोकरी सोडायला, खरं म्हणजे तिनेच आग्रह केला, तुम्हाला आवडतंय ना सोडा नोकरी आणि करा काम. आणि कामाला लागलो, काम करायचं प्रश्न असतो ना. मग लोकांची मानसिकता बदलली पाहिजे, लोकांना ज्याच्याबद्दल जागृती लोकांच्या मध्ये निर्माण केली पाहिजे. हे करण्यासाठी काय करावं विचार करत होतो. लोकांना नुसतं सांगणारे खूप येतो, झाडे लावा, झाडे जगवा, घोषणा देणारे, पोस्टर लावणारे, अशा अनेक गोष्टी आहेत. पण त्यामुळं झाडं जगत नाहीत, वाढत नाहीत आणि लावली जात नाहीत, ती जगत नाहीत. फोटो काढण्यापुरती झाडं लावणं, प्रसिद्धी करता लावणं, अशी. मग आता एक दिवस मी असाच एक रेडिओवर गाणं ऐकत बसलो होतो, आणि एक गाण्याच्या एका ओळीने माझं सगळं जीवन बदलून टाकलं. राजू, सगळं ए राजू, ऐकू येते आपण बोला साहेब, ऐकू येते. बर बर, ओके 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 ओके. तर ते गाणं जी ओळाशी होती, ओळाशी होती, पिने वालों को पिने का बहाना चाहिए. म्हणजे पिणारा माणूस असतो, दारुड्या माणूस असतो, फक्त पिण्याचा बहाना शोधतो. आज खूप आनंद झाला, चला बसू. आज खूप दुःख झालं, दुःख आनंद बसण्याकडेच जोडतो तो. चला आज काहीच काम नाही, चला बसू. आज खूप काम झालं, परमपरिहार म्हणून चला बसू. आज काहीच काम नाही म्हणून चला, आज जसं काम आहे म्हणून बसू. आज खूप थंडी आहे, चला बसू. आज खूप गरम होते, चला बसू बर्फ घेऊन. म्हणजे तो बहाना शोधतो आणि प्रत्येक घटनेचा संबंध त्या दारूशी लावतो. मी विचार केला, आपण असं जर केलं तर काय होईल? आणि मग मी माणसाच्या म्हणजे कुटुंबातील कोणत्याही घटनेचा संबंध वृक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि कामाला सुरुवात केली. मला आनंद वाटतो या गोष्टीचा की मला आमच्या गावातल्या लोकांनी खूप मोठी साथ दिली. त्या लोकांना, त्या लोकांचं कौतुक किती करावं तेच कळत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी साथ दिली. आमच्या गावात जन्माला आलेलं मूल असेल, पहिल्याच वर्षी जन्माला आलं की एक झाडाचा रोग, आम्ही त्याला फळझाडाचा एक रोग देतो. काय होतं, ते मूल वाढत असतं त्यावेळेला ते झाडं वाढत असतं.
म्हणजे आपल्या मुलाला जपतात, मुलाचं संगोपन त्यावर झाडाचं संगोपन करतात. लग्न झालेल्या जोडप्याला आम्ही त्याच वर्षी लग्नाच्या वर्षी एक रोप देतो. ती जोडप ज्यावेळेला आपला प्रपंचाला लागतं त्यावेळेला ह्या झाडाचं संगोपन करतो. आणि ज्यावेळेला ते कुणी पाहुणा आला तर ती मुल नवीन नववधू काय सांगते, हे मग आमच्या लग्नाच्या वर्षी लावलेले. तो काही वर्ष गेल्यानंतर ना मूल बाळ झाल्यावर ते पोरग सांगतं हे आमच्या आई वडिलांच्या लग्नाच्या वर्षी लावलेले. आम्ही त्यांना असं दोन तीन पोडे पडून यांचा नातू उद्या ठरला, आमच्या आजोबांच्या लग्नाच्या वर्षी लावले. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये पुढचं दृश्य उभं करतो. आणि त्यामुळं असं झालं, जेवढी झाडं आम्ही लावली दिली लोकांना रोपं दिली तेवढी ती जगलेली आहे. ते पुढं आनंद वृक्ष म्हणून आम्ही कल्पना आहे. आनंद वृक्ष म्हणजे काय, त्या कुटुंबात काही आनंदाची घटना घडली की आम्ही त्यांना एक रोप देतो, त्यांनी त्यांच्या घरी ते वाढवायचं ते करावं. मुलीचं लग्न झालं मुलगी सासरी जाते, आम्ही सासरी झाड घेऊन जात नाही, आम्ही ते माहेरच्या लोकांना देतो. आणि ते लेकीचं झाड किंवा माहेरची झाडी म्हणून ते तिथं वाढवतात. आणि आपल्या लेकीची आठवण, आठव्या लेकीच्या सगळ्या आठवणी लहानपणापासून त्या झाडात पाहतात. त्यानंतर येतो अतिथी वृक्ष. आमच्याकडं निळे व्हिजिटर्स आहेत, पण अमेरिकेचे पर्यावरण तज्ञ पण गेले, निळ्या जिल्ह्यातून सरपंच वगैरे मंडळी येतात, वर्ध्यावरून लोक आले होते आमच्याकडे, अमरावतीतून आले होते, रायगड जिल्ह्यातून. खूप आता सगळं सांगत बसण्याची वेळ नाही, पण जे येतात आम्ही त्यांच्या हस्ते आमच्या सार्वजनिक जागेत एक झाड लावतो आणि त्याला अतिथी वृक्ष नाव देतो. एक सांगायचं काहीतरी निमित्त, आणि त्या निमित्ताने आम्ही ते आमची शाळेतले शिक्षक असतात, फार कामसून शिक्षक आहेत, आणि ते झाड वाढवतात. पुढं माणूस एखादा कुटुंबातला माणूस मरण पावला त्या कुटुंबाला आम्ही एक रोप देतो, आणि ते त्याच वर्षी ते रोप लावतात. आणि स्मृती वृक्ष म्हणून आपल्या वडिलांची स्मृती, आपल्या घरातल्या कुटुंबातल्या आई असेल, वडील असेल, कोणी नातेवाईक असेल, त्याची स्मृती त्या वृक्षात म्हणजे जपतात. अशा पद्धतीने आम्ही जे काम करत चाललो करत राहिलो. आणि हा उपक्रम शासनाला महाराष्ट्र शासनाला आवडला. आणि महाराष्ट्र शासनाने मार्च 2018 मध्ये 2 GR काढले आणि संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवण्यासाठी घेतलेला आहे. आता अशा प्रकारे आमच्या गावाची फार महत्वाची बाब झाली. आमच्या लोकांनी जे काम केलं त्या कामाचं चीज झालं असं वाटतो. अजूनही आमचा तो हे काम चालू आहे. आता जलसंधारण, आमच्या गावाला तिन्ही बाजूने डोंगर आहे, त्या डोंगरावर जे पाणी पडतं ते खाली येत होतं. आम्ही माथ्यापासून पायथ्यापर्यंत CCD घेतले, मोठे सर घेतले, लूज बोल्डर्स घेतले, त्याचप्रमाणे वनतळी, वनबंधारे, माती नालाबांध, सिमेंट मालाबांध अशी कामं केली. त्यामुळं पळणारं पाणी हे चालायला लागलं, चालणारं पाणी थांबलं, थांबलेलं पाणी जमिनीत गिरलं. आणि आमच्या ओढ्याला इतका पूर यायचा की आमच्या बरेच शेतीची नुकसानी व्हायची, इकडून तिकडे जाणं येण्याचं अडचण व्हायची, आमचं सगळं थांबलं ना. आता पूर येतो पण महापूर येत नाही. म्हणजे ती जी आपत्ती होती ती आमच्या जलसंधारणाच्या कामामुळे थांबलेली आहे. आणि सगळ्या विहिरींना भूजलात पाणी पातळी वाढल्यामुळे सगळ्या विहिरींना पाणी आलं, नवीन विहिरी लोकांनी घेतल्या, विहिरींची संख्या वाढली आणि पूर्ण क्षेत्र हे बागायती झालं. ते काम आपण करायला लागल्यानंतर काय होतं हे आपल्या लक्षात येतं. अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमच्या गावातल्या लोकांनी केलेले. आणि मी त्यांना फक्त कल्पना मांडली की त्यांनी ते उचलून धरतात. आमच्याकडं अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारी आमची महिला आहेत, आमची तरुण मंडळी आहेत, आमचे पुरुष. आता मी या वर्षी एक संकल्प, कोरोनाचं संकट आलं म्हणजे आम्हाला जूनमध्ये काय करायचं कळे ना, मग आम्ही काय केलं, मे महिन्यामध्ये एक संकल्पना मांडली आणि एक इंटरनेटवर म्हणते फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर एक निवेदन पाठवलं की ज्या लोकांना झाड लावणं लावायची इच्छा आहे पण ते लावू शकत नाहीत, जागा नसेल, काही अडचण असेल, त्यांचं झाड आम्ही आमच्या गावात लावतून वाढवतो. झाड तुमचं, संगोपन आमचं. आणि अशा पद्धतीने लोकांना आवाहन केलं. आम्हाला लोकांनी इथे पैसे दिले, 2,26,800 रुपये आमच्या गावाला लोकांनी झाडं लावण्यासाठी दिले. ती जर आपण
एखाद्या चांगलं काम करायला लागलो की समाजात चांगला, नाहीतरी समाजात कसं होतं आजकाल लोक आई बापाचं पोर ऐकत नाहीत, म्हाताऱ्या आई बापाला नीट सांभाळत नाहीत, ही झाडं बेड कोण वाढवणार? परंतु जर मानसिकता बदलवली आपण त्यांची आणि त्यांना योग्य दिशा दिली आणि त्या दिशा मिळत दिल्यानंतर त्या गती दिली तर एखादं खूप चांगलं काम उभं राहू शकतं, खूप चांगलं. आणि आता काय झालंय, गती आहे लोकांना पण ते दिशा नाही, ज्यांना दिशा आहे त्यांना गती नाही. या दोन्ही गोष्टी एकत्र आणून चांगल्या कामाकडे समाजाला वळवणं, चांगल्या कामाकडे समाज लावणं हे एक अतिशय महत्वाचं काम असतं आणि ते आम्ही आमच्या गावामध्ये केलेलं आहे. मला आनंद वाटतो की आम्ही वन्य प्राणी आमच्या त्या डोंगरामध्ये आहेत त्या वन्य प्राण्यांसाठी आम्ही पाण्याची सोय केली. 12 महिने 3 भागात 3 टाक्या बांधल्यात मोठ्या सिमेंटच्या, त्याला चारही बाजूनी खाली सिमेंटचा पाट बांधलाय, त्या टाकी भरून ठेवायची, 10-15 दिवसांनी ती टाकी पुन्हा भरायची आणि तोपर्यंत त्या टाकीतलं पाणी चारही बाजूला पाटात जातं. निराळे प्राणी पक्षी त्याचं पाणी पितात. आमच्याकडे सगळ्या प्रकारचे वन्य प्राणी आहेत, अगदी बिबट्यासही, पण अजूनपर्यंत आमच्या गावातल्या कुठल्याही याला धोका नाही. तिथे वर खातात, रानात चरायला मिळतं, म्हणून गवत खाणारे प्राणी तिथं वाढतात, गवत खरेल प्राण्यावर हिंसुर प्राणी शिकार करून त्यांचं भागतं आणि पाणी त्यांना तिथं मिळतं. त्यामुळं सगळ्या प्रकारचे वन्य प्राणी, आता वन्य प्राणी सप्ताह चालू आहे नुकतंच म्हणजे ह्या आठवड्यात, आणि अशा परिस्थितीत आमच्या गावातल्या लोकांच्या मुळे आम्ही एक वेगळं काम करू शकलो, वेगळी दिशा देऊ शकलो आणि खूप काळजी गमत म्हणजे रस्त्याच्या कडेला लोक दोन्ही बाजूला शौचालय बसतात, दोन्ही बाजूला एक रस्ता सगळ्याच रस्त्यांना. आम्ही एक काय करायचा विचार करत बसलो, बंद कसं करायचं? आम्ही स्वतः, माझे एक चुलत भाऊ आहेत राष्ट्रपती पुरस्कार मिळाले त्यांना जे आर सिंधी म्हणून, आम्ही दोघांनी तेच भरले एक दिवस 1998 साली सप्टेंबर मध्ये. तुम्हाला सांगतो एक सप्टेंबर 1998 पासून आज सगळ्यात गावात एकही माणूस कुठल्याही रस्त्यावर बसलेला, लहान माणूस बसलेले नाही. हे नुसतं सांगा, या झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छता राखा, दुसरं सांगून काही होत नाही. असा संदेश, प्रभावी संदेश जो जातो तो कृतीतून जातो आणि त्या ठिकाणी मग त्या लोक आम्ही त्यांचे शेजारी बसायला लागले. त्याच्या मोकळ्या जागेत ती जागा आम्ही त्याच्यात झाडं लावली, 5-6 जागेची झाडं, एक मोठं तळ खोदलं लोकसहभागातून पूर्णपणे आणि हे सगळं केलं. आता त्या लोकांची जागा जर आम्ही हिसकावून घेतली, त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलं म्हणायचं बसण्याच्या जागेवर, म्हणून आम्ही काय केलं, त्यांना शौचालय बांधले. आमच्या गावाला खूप बक्षीस मिळाली, आमच्या संयुक्त वनव्यवस्थापन समिती JFM त्याला इतकी बक्षीस मिळाली. आमच्या गावाला पुरस्कारांचा मळा रानमळा असं म्हणतात. तर फॉरेस्ट खात्याने तसं एक घडीचं पत्रक पण काढलेले, तर त्या बक्षिसाच्या रकमेतून काही निधी प्रत्येक माणसाला कुटुंबाला दिला आणि 315 शौचालय, आमचं गाव छोट आहे 16.5 लोकसंख्येचं, 315 शौचालय आम्ही त्या बक्षिसामधून बांधली. गावातली घाण गेली, तिथं जिथं बसत होते तिथं आम्ही 5-6 जागाची झाडं लावली, एक मोठा तलाव खोदला, त्या तलाव भरलेला असतो म्हणजे वनश्री नटली, हगणदारी हटली, गावात शोभा वाढली. इतकं मोठं काम होऊ शकतं, लोक येतात बरोबर आपल्या, पण आपण पुढं जायला लागतं, नुसतं सांगून चालत नाही. आणि असा संदेश जेवढा आपण देतो समाजाला तसा संदेश प्रभावी होतो. अशा पद्धतीनं खूप गोष्टी सांगण्यासारखे आहेत. हे जे काम आहे तासाभराचं सांगण्याचं 10 मिनिटं तर नाहीच नाही, परंतु दिलेल्या वेळेचा विचार करून त्या शेतामध्ये लेक्चर जातो त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांच्यावर अधिकाऱ्यांना मी सांगत असतो आमच्या गावाची यशोगाचा महाराष्ट्रभरही फिरत असतो, परंतु प्रतिसाद तो मी नगर जिल्ह्यात शेवगावला एकदा लेक्चरला गेलो आणि तिथं त्या BDO अशोक भवरे म्हणून BDO त्यांनी तालुक्यातले सगळे सरपंच सगळे कर्मचारी एकत्र करून मिटिंग घेतली आणि गावचे सरपंच होते पवार म्हणून आणि त्या पवार सरपंच डॉक्टर होते स्वतः आणि त्यांनी गेल्या जुलैमध्ये आता जुलै 2020 मध्ये मला एक मेसेज पाठवला की म्हणले मी तुमचं व्याख्यान ऐकून 2 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर वडाची झाडं लावली आहेत आणि ती झाडं मी सगळी जगवणार आहे. एवढं जरी झालं परिणाम होत असला तर फार चांगलं आहे.
नुसत्या बोलण्याने परिणाम होत नाही एवढं मात्र लक्ष झालं. तुमचे स्वतःचं काम पाहिजे, लोकांच्या मनावरती बिंबलं पाहिजे, त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. आणि हल्ली लोकांना कसं आहे, गाडी बिघडल्याशिवाय लोक गॅरेजला नेत नाही. ते असं उद्या आपल्याला ऑक्सिजन लागेल, पुढच्या पिढीला लागेल, आताच आपलं भागता येईना असा विचार करणारे लोक आहेत. परंतु त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा एका झाडा एक झाड 7 किलो ऑक्सिजन देत आपल्याला, एका आणि 28 किलो ऑक्सिजन लागतो ना. मग 4 झाडं पाहिजेत प्रत्येक माणसाला. आणि आपल्याला जिथं शक्य आहे, मी तर अधिकारी माणसा वर्गांना सांगत असतो, आमच्याकडं जेडपीचे सीओ वगैरे येतात, म्हणजे उदयदा दव येऊन गेले, सुरज मांढरे येऊन गेले, राजेंद्र चव्हाण सगळे सीओ येऊन घेतात. ते आले की त्यांच्या हाताने झाड लावतो. आमच्याकडं महसूल विभागाचे विकास खारगे म्हणून साहेब होते, आता ते मुख्यमंत्र्याकडे आहेत, ते आले त्यांच्या हाताने आम्ही झाडं लावली. 12.5 असे नारळ झाडं आम्ही रस्त्याच्या कडेला लावली, त्याच वृक्षारोपण त्यांच्याच हस्ते केलं. आणि ती लोक जगवत आहेत ना, त्यांच्या शेताच्या कडेला त्यांच्यासाठी लावलेली आहे, ती लोक जगवत आहेत. पण आपण हे केलं पाहिजे. मी अधिकारी जे ऐकत असतील त्यांनी ज्या गावात जाईल त्या गावात आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्याला सांगा, मी तिथे येईल, पण त्या गावात एक झाड कोणीतरी लावलं पाहिजे, ते झाड जगवलं पाहिजे, मी तर बघायला येईल नंतर. अशा प्रकारे दिलं जाईल. खालचे हाताखालचे कर्मचारी त्या गावाला सांगतात की बाबा साहेब इथे साहेबांनी असे झाड लावले. आता आमच्याकडे आम्ही प्रसाद सुरू केली, गुजरातवरून आमच्याकडे 2 जोडपी आले आणि त्यांनी ते सगळं पाहिलं आणि खास रानमाळ बघण्यासाठी आले. आणि झाड लावलं आम्ही एक, त्यांनी 51,000 रुपये दिले. म्हणजे आणखी झाडं काही लावा जगवा. समाजामध्ये चांगले लोक आहेत हो, ज्यांची मानसिकता आहे, पण काही अडचणीमुळे त्यांना जमत नसेल. तर त्या लोकांना प्रवृत्त करणं, त्यांना प्रेरणा देणं, त्यांना चालना देणं आणि त्यांच्या विचाराला गती देणं हे गरजेचं आहे. तर मी शेवटी एकच सांगेल जाता जाता की कुठल्याही कामाच्या लोकांना दे लोक हे करताना लोक आपण काय दिलं पाहिजे, लोकांना दिशा दिली पाहिजे, दिशेनंतर त्याला गती दिली पाहिजे. आमच्या गावातले आम्ही झाडाला बोर्ड असतात, शुभमंगल वृक्ष, शुभेच्छा म्हणजे जन्मवृक्ष, माहेरची झाडी किंवा लेखीचं झाड, आनंद वृक्ष आणि बोर्ड आहेत. आता बोर्ड लोक काय नाव गावाला हापापलेले असतात, आपल्या बोर्ड लागलाय. आमच्याकडे स्मृतिवन आहे, तर स्मृतिवनात सुद्धा लोक सार्वजनिक जागेत आपलं. आज 2 तासापूर्वी मला एक फोन आला, ते आमच्या गावातल्या एका वयस्कर माणसाची पत्नी वारली, ते म्हणजे मला तिच्या नावाने झाड लावायचे, मला एक कुठलंही जाणून द्या, मग तिथं सार्वजनिक ठिकाण लावाय. आणि ही लोक त्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन पाणी घालतात हो, वाढवतात. ही मानसिकता कधी होते? आपण पुढं त्यांना दिशा दिली तर आपण होतं. आणि हे अधिकाऱ्यांचं काम आहे. आता कन्यावन्न समृद्धी योजना महाराष्ट्र शासनाने काढली, त्यामध्ये जन्माला आलेल्या मुलीला पहिल्याच वर्षी 10 रोपं देतात झाडाची, 5 सागाची आणि 5 फुलझाडाची. ती मुलगी ज्या वेळेला 20 वर्षाची होईल किंवा 18-19 वर्षाची होईल, त्यावेळेला ती झाडे 18-19 वर्ष त्या 5 सागांच्या झाडात त्या मुलीचं लग्न होईल किंवा त्या लग्न मोठी मदत होईल. पण लोक स्वीकारतच नाही, करतच नाही काम. हे प्रत्येक गावाने पुढं होऊन, गावातल्या काही लोकांनी पुढं होऊन, पदं मिळवायची, सरपंच व्हायचं, जिल्हा परिषद सदस्य व्हायचं, आमदार, असं नुसती पदं घेऊन चालत नाही. तर त्या पदाला न्याय देता आला पाहिजे. जी माणसं न्याय देतात त्यांच्या हातून ते काम होतं. अशा प्रकारे आता याच्या अगोदर कलशेट्टी साहेबांचं लेक्चर झालं. कलशेट्टी साहेब मी माझ्या जीवनातल्या सार्वजनिक कामाचे गुरु मानतो त्यांना. आमच्याकडे ज्या वेळेला गट विकास अधिकारी होते ते खूप चांगल्या प्रकारचं करतो आणि अशा घेऊन आपण काम करतो. तर हे काम अधिकाऱ्यांच्या हातात जास्त आहे. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला कामाला लावायचं, कर्मचाऱ्यांनी समाजातल्या लोकांना कामाला लावायचं. आणि ही चेन अशी जर पूर्ण झाली तर खूप मोठं चांगलं काम उभं राहील. यशदा आणि दिल्लीच्या IDM संस्थेने या ठिकाणी मला विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल सुपनेकर साहेब, महाडिक साहेब यांना मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी हॅलो, हॅलो शिंदे साहेब नमस्कार, धन्यवाद. नमस्कार नमस्कार.
आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आपण आपण मूलभूत गरजा जे ते कोष्टक मांडलं ते ह्या कोविडच्या दिवसात खूप अत्यंत जरुरी आहे. ऑक्सिजनची काय गरज आहे हे आता सगळ्यांनाच कळलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण जे प्रकल्प राबवले. सर्वात महत्वाची गोष्ट आपत्ती व्यवस्थापनाकरता नॉलेज आपल्याला देता येईल, आपण त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचं कौशल्य वाढवू शकतो, पण मानसिकता बदलणं हे खूप महत्वाचं काम आहे. आणि आपत्ती व्यवस्थापनात जिथे आपण मानसिकता बदलतो तिथं जसं शिंदे साहेबांनी सांगितलं हागणदारी मुक्त गाव झालं, जलसंधारणाची कामं केली, एकदा माणसाची मानसिकता बदलली आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने तर तो इतर पण कामं हातात घेऊ शकतो. हे चांगल्या रीतीने मांडलं, आपले धन्यवाद. सगळ्या प्रशिक्षणार्थींनी हा कार्यक्रम 2 दिवस ऐकले. आता उद्या आपल्याकडे NIDM चे प्रोफेसर गुप्ता साहेब आपल्याशी चर्चा करणार आहेत सकाळी, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे वुमन म्हणजे रोल ऑफ वुमन आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या किंवा गावाच्या विकासाच्या दृष्टीने कशा प्रकारे त्यांनी केले त्याच्या काही केस स्टडीज आपण डिस्कस करणार आहोत. आणि शेवटी आपल्याकडे डॉक्टर केसकर येणार आहे आणि त्याच्या COVID-19 संदर्भात कशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आहे गाव पातळीवर, स्वतःच्या पातळीवर, कुटुंबाच्या पातळीवर. शासन तर घेतच आहे पण त्याच्याबरोबरच आपण आपली ती जबाबदारी कशी करायची याबद्दल पण ते मार्गदर्शन करतील. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद, सर्व फॅकल्टीचे धन्यवाद, NIDM चे धन्यवाद. आणि आजचा दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम संपला आहे. 2-4 सोल्युशन आपल्याला सांगू इच्छितो की नागरगोजे साहेबांनी नकुल साहब नागरगोजे साहबने कल बहुत प्रशंसा की कि ये पहला मैंने वेबिनार ऐसा अटेंड किया जहां पे मेरा लेक्चर बीच में बिना कोई रुकावट मैं दे सका. तो Zone 4 Solution का भी धन्यवाद. और मैं आज का प्रोग्राम समाप्त हुआ ऐसे घोषित करता हूं. थैंक यू वेरी मच. थैंक यू. थैंक यू. वेलकम सर. थैंक यू नकुल जी. बाय. थैंक यू. थैंक यू सर. नकुल जी कैन यू हियर मी? यू आर म्यूट. हाँ जी सर बताइए. कार्यक्रम का भेज दिया है दो कार्यक्रम के टाइमिंग ठीक है. तो आज का प्रोग्राम खत्म का एंड कर दें. हाँ हाँ एंड कर दीजिए सर. ओके. Thank you.